हॅलो स्टुडंट्स वेलकम टू द युट्यूब चॅनल ऑफ इन्फिनिट इंजिनिअरिंग अकॅडमी तर आजच्या ह्या सेशनमध्ये सर्व्हिंगमधला जो एक सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक आहे ज्यावर मॅक्झिमम क्वेश्चन्स विचारले जातात त्याबद्दल डिस्कशन आपण करणार आहोत आणि त्याच्याशी रिलेटेड काही प्रीवियस इयरचे जे क्वेश्चन्स आहेत हे आपण डिस्कस करणार आहोत त्याचबरोबर जसं तुम्ही थमनेलमध्ये बघितलं असेल की ट्रू बेरिंग आणि मॅग्नेटिक बेरिंग याचे कन्व्हर्जनवर बरेचसे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात तर त्याच्याशी रिलेटेड जी ट्रिक आहे शॉर्ट ट्रिक आहे ज्या शॉर्ट ट्रिकचा यूज करून आपण बरेचसे जे क्वेश्चन्स आहेत न्यूमरिकल क्वेश्चन जे आहेत हे सॉल्व्ह करू शकतो तर त्याच्याशीच रिलेटेड आजचं हे आपलं डिस्कशन असणार आहे ओके सो फर्स्ट ऑफ ऑल गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू फर्स्ट ऑफ ऑल सर्वांना ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा चॅटबॉक्समध्ये एकदा क्लिअरली सांगा मला की ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का त्यानंतर लगेचच आपण ह्या सेशनला स्टार्ट करूयात तर एक स्पेशल कंटेंट सिरीज आजपासून आपण घेऊन आलेला आहोत तर वेगवेगळ्या सब्जेक्ट्समधले जे महत्त्वाचे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ज्यावर मॅक्झिमम क्वेश्चन्स आतापर्यंत विचारण्यात आलेले आहेत न्युमरिकल एक्झाम्पल मॅक्झिमम विचारण्यात आलेले आहेत अशा टॉपिकवर आपण ही फ्री सिरीज जी आहे स्टार्ट करत आहोत अजून यस yes, गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग ॲडबद्दल किंवा तुमच्या एक्झामिनेशनबद्दलचं जे काही व्हिडिओज आहेत ते ऑलरेडी आपण बरेचसे घेतलेले आहेत त्यामुळे आज फक्त आपण ह्या कंटेंटबद्दल बोलणार आहोत ओके okay, कंटेंटबद्दल आपण मॅक्झिमम बोलणार आहोत ॲडबद्दल किंवा तुमच्या एक्झामिनेशनच्या पॅटर्नबद्दल सिलेबसबद्दल ऑलरेडी बरेचसे लेक्चर्स आपण घेतलेले आहेत आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत तर आजच्या ह्या सेशनमध्ये जस्ट आपण ह्या कंटेंटवर जास्तीत जास्त बोलणार आहोत या कंटेंटवर म्हणजे मॅग्नेटिक बेरिंग आणि ट्रू बेरिंगवर कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात किंवा याच्या मागची कन्सेप्ट काय आहे यावर आपण या सेशनमध्ये बोलणार आहोत ठीक आहे तर स्टार्ट करूयात सगळ्यात पहिल्यांदा बघा मधले एक इन्स्ट्रुमेंट आहे इम्पॉर्टंट कंपास त्या कंपासचा यूज करून आपण सर्वे लाईनची जी डायरेक्शन आहे ही डायरेक्शन डिटर्माइन करू शकतो मध्ये महत्वाच्या ज्या मेजरमेंट्स आहेत त्यामध्ये एक येतं तुमचं अँग्युलर मेजरमेंट आणि एक येतं तुमचं लिनियर मेजरमेंट तर लिनियर मेजरमेंटसाठी वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटचा युज करतो आपण अँग्युलर मेजरमेंटसाठी वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटचा युज करतो आणि अँग्युलर मेजरमेंट आणि लिनियर मेजरमेंटचा यूज करून वेगवेगळे जे काय रेफरन्स पॉईंट्स असतात किंवा वेगवेगळे जे सर्विंगमधले पॉईंट्स असतात यामधले आपण रिलेटिव्ह पोझिशन्स डिटर्माइन करून त्या पॉइंट्सला आपण डिसाईड करतो की ते पॉइंट्स एक्झॅक्टली कुठं आहेत आणि त्याचाच यूज करून आपण फर्दर प्लॅन आणि मॅप प्रिपेअर करतो आणि प्लॅन आणि मॅप प्रिपेअर केल्यानंतर त्याचे वेगवेगळे -वेग बरेचसे ॲप्लिकेशन्स आहेत जसं की एरिया कॅल्क्युलेट करणं असेल व्हॉल्युम कॅल्क्युलेट करणं असेल आणि त्याच्यावरून एक्झॅक्ट तुमच्या कोणत्याही सिव्हिल इंजिनिअरिंगचं जे डिझाईन आहे हे डिझाईन आपण प्रिपेअर करतो तर हा असा एक सर्वसाधारणपणे फ्लो असतो तर त्यासाठी आपल्याला ह्या अँग्युलर मेजरमेंट लिनियर मेजरमेंट असणं गरजेचे असतात तर ह्या सेशनमध्ये आपण स्पेसिफिकली ज्या शॉर्ट ट्रिक आहे की ट्रू बेरिंग आणि मॅग्नेटिक बेरिंग याची ट्रिक यूज करून बऱ्याचदा कन्फ्युजन असतं बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे मला जे बॅचचे आमचे स्टुडंट्स आहेत त्यांचे बरेचसे याबद्दल मेसेजेससुद्धा येतात की नक्की यामध्ये प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं मग इथं प्लस घेतलं होतं मग इथं का मायनस घ्यायचं बरेचसे असे कन्फ्युजन्स असतात आणि यामध्ये सिंपल फक्त तुम्हाला प्लस आणि मायनस एवढंच ऑपरेशन्स करायचे असतात प्लसच्या ठिकाणी मायनस केलं तर अन्सर तुमचं चुकीचं येतं किंवा मायनसच्या ठिकाणी प्लस केलं तर चुकीचं येतं त्यामुळे कॅल्क्युलेशन सिम्पल आहेत बट प्लस घ्यायचं की मायनस घेतं यामध्ये बराचसा गोंधळ असतो तर त्यासाठीच आपण ही एक ट्रिक म्हणून समजणार आहोत तर ही ट्रिक कुठल्याही बुकमध्ये किंवा कुठल्याही तुम्हाला नोट्समध्ये मिळणार नाही जस्ट आपण एक क्वेश्चन सिम्पली सॉल्व करण्यासाठी किंवा फास्टली सॉल्व करण्यासाठी ह्या ट्रिकचा यूज करणार आहे कन्व्हेन्शनलमध्ये क्वेश्चन जे आहे ते क्वेश्चन्स आपण यामध्ये स्टेप वाईज सॉल्व करतो बट कॉम्पिटेटिव्हमध्ये स्टेप वाईज सॉल्व करायची गरज नसते त्यामुळे जास्तीत जास्त जितक्या ट्रिक तुम्हाला माहीत असतील तितके टाईम जो आहे हा टाइम तुमचा सेव्ह होऊ शकतो ठीक आहे तर स्टार्ट करूयात बघा या केसमध्ये या केसमध्ये जर बघायचं झालं तर कंपाचा जो यूज आहे हा मोस्टली काय डायरेक्शन मेजरमेंट करण्यासाठी कंपाचा यूज केला जातो जर आपण सर्वसाधारणपणे बघितलं तर तुम्हाला जर डायरेक्शन डिटरमाइन करायचे असेल तर कंपाचा यूज करतो आणि त्यामध्ये सर्वेअर कंपास असेल तुमचा किंवा प्रिझमॅटिक कंपास असेल असे वेगवेगळे तुमच्याजवळ ऑप्शन्स असतात हे वेगवेगळे तुमच्याजवळ ऑप्शन्स असतात तर त्यापैकी सर्वेअर कंपास आणि प्रिझमॅटिक कंपास पिके यूज करून आपण हे डायरेक्शन जे आहे डायरेक्शन डिसाईड करू शकतो जर तुम्हाला डायरेक्टली अँगल मेजर करायचे असतील तर मोस्टली आपण थेडोलाईटचा यूज करतो डायरेक्ट अँगल्स जर मेजर करायचे असतील म्हणजे डायरेक्शन न यामधला जर सिम्पली अँगल फक्त मेजर करायचं असेल तर ठेडोलाइट यूज करतो ह्या ही जी काय सर्वे लाईन आहे ह्या सर्वे लाईनची डायरेक्शन पाहिजे असेल मला विथ रिस्पेक्ट टू नॉर्थ म्हणजेच हे वन आणि ह्या ही सर्वे लाईन ओ ए लाईन आहे सपोज आणि ही ओ बी आहे तर ओ बीच सुद्धा जर मला या केसमध्ये डायरेक्शन पाहिजे असेल तर ठिटा टू तर अशा पद्धतीने हे जर मला डायरेक्शन पाहिजे असेल तर मी कंपासचा यूज करतो आणि जर मला हा डायरेक्ट अँगल पाहिजे असेल फॉर एक्झाम्पल अल्फा तर या केसमध्ये मी ठेडोलाईटचा यूज करू शकतो तर हे जनरल डिफरन्स आहे तुमच्या ठेडोलाईटचा आणि कंपासचा आणखी डिफरन्स जर पाहिला तर कंपासमध्ये आपण जो लिस्ट काउंट आहे हा हाफ डिग्रीपर्यंतचा असतो आणि ह्याच लिस्टकाउंट तुमच्या ठेडोलाईटमध्ये ट्वेंटी सेकंडपर्यंत जातो ठेडोलाईटमध्ये आपण व्हर्टिकल अँगल पण मेजर करू शकतो हॉरिझंटल अँगल पण मेजर करू शकतो कंपासमध्ये मात्र फक्त हॉरिझन्टल अँगलचा यूज केला जातो तर हे सुद्धा पॉईंट तुम्हाला सोबत माहीत असणं गरजेचे आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आता कम प कोणतं क ह्यामध्ये प्रिन्सिपल कोणतं यूज होतं तर ट्रॅव्हर्सिंग जे कन्सेप्ट जी कन्सेप्ट आहे सर्विंगमधली ती यूज केली जाते ह्या सगळ्या बेरिंग जे आहे आपलं ट्रू बेरिंग मॅग्नेटिक बेरिंग तर यासाठी कन्सेप्ट कोणते यूज होते तर ट्रॅव्हर्सिंग कन्सेप्ट यूज होते ट्रॅवर्स म्हणजे सिम्पली काय असतं तर इंटर कनेक्टेड लाईन्स असतात तुमच्या ला, या केसमध्ये जर बघायचं झालं तर इंटर कनेक्टेड लाईन्स असतात तुमच्या वेगवेगळ्या या अशा पद्धतीनं अशा ही जी काय डायग्राम आपल्याला मिळालेली आहे या डायग्रामलाच आपण सिम्पली काय म्हणतो ट्रॅव्हर्स असं म्हणतो ओके तर या केसमध्ये हा केस क्लोज असू शकतो किंवा ओपन असू शकतो क्लोज कधी यूज करतो आपण जर एखाद्या बिल्डिंगचं जर आपल्याला सर्वेइंग करायचं आहे तर त्या केसमध्ये हा क्लोज यूज करू शकतो आणि जर आपल्याला या केसमध्ये एखादा रोड प्रोजेक्ट आहे किंवा एखादा कॅनलचा प्रोजेक्ट आहे तर त्या केसमध्ये आपल्याला हेच जो आहे तुमचा हा असा प, अशा टाईपचा ओपन जो ट्रॅव्हल्स आहे त्याचाही आपण यूज करतो आता ह्या सगळ्या सर्वे लाईनची डायरेक्शन डिटरमाईन करण्यासाठी आपण बेरिंग डिटरमाईन करतो तर बेरिंग म्हणजे सिम्पली काय असतं समजून घ्या जर आपण इथे एक डायरेक्शन फिक्स केली नॉर्थ डायरेक्शन एक फिक्स केली ही ही जा ही ही या डायरेक्शन ही जी आहे ही नॉर्थ ची डायरेक्शन आहे सपोज तर ह्या नॉर्थ डायरेक्शन सोबत सर्वे लाईन्सनं जे काय अँगल्स तयार केलेले आहेत त्यालाच आपण सिम्पली काय म्हणतो बेरिंग असं म्हणतो म्हणजे ह्या अँगल असेल इथला हा अँगल असेल हा अँगल असेल हा अँगल असेल किंवा हा अँगल असेल किंवा हा अँगल असेल तर हे सगळे जे अँगल्स आहेत ऍक्च्युअली सर्वे लाईन सर्वे लाईन आणि त्याचबरोबर तुमच्या नॉर्थ ॲक्सिससोबतचे ह्या सगळ्यांना आपण बेरिंग असं म्हणतो मग बेरिंग ह्या बेरिंगचे वेगवेगळे टाईप्स आहेत ह्या बेरिंगचे टाईप्स जे आपण हिडिंगमध्ये बघितलेलं आहे आपल्या ठमनेलमध्ये जे लिहिलं आहे ट्रू बेरिंग आणि मॅग्नेटिक बेरिंग तर हे नक्की डिफरन्स काय तो समजून घेऊयात यासाठी तुम्हाला मेरिडियन काय असतं हे माहीत असणं गरजेचं आहे तर मेरिडियन काय असतं कोण सांगू शकेल जर तुम्हाला माहीत असेल ऑलरेडी तुम्ही स्टडी केला असेल तुम्ही जर ऑलरेडी स्टडी केला असेल तर त्या केसमध्ये मला सांगा की मेरिडियनचे कोणते कोणते टाइप्स तुम्हाला माहीत आहेत ओके okay, ज्यांचं ज्यांचा ज्यांचं ज्यांचं डब्ल्यू आर डी जर रिझल्ट आलेले आहे तुम्हाला त्याबद्दल जर काय डाऊट्स असतील तर त्यांनी एक तुम्हाला नंबर दिलेला आहे एक ईमेल आय डी दिलेला आहे त्यावर तुमचे जे काय डाऊट्स आहेत ते त्यावर पाठवू शकता आणि त्याचा जो रिझल्ट आहे जस्ट लिस्ट आलेली आहे त्या लिस्ट क्लिअर पूर्ण पूर्णमध्ये त्यामध्ये जर काही चेंजेस असतील तरी चेंजेस होऊन रिझल्ट जो आहे लवकर लागणार येणार आहे लिस्ट तर ऑलरेडी आलेली आहेत ठीक आहे तर या केसमध्ये बघा आता में तुम्ही मी काय क्वेश्चन विचारलेलं आहे तुम्हाला की मेरिटेनचे तुम्हाला माहीत असलेले टाईप्स कोणते कोणते आहेत हे बॉक्समध्ये सर्वांनी लिहायचं आहे मेरिडियनचे तुम्हाला माहीत असणारे कुठले कुठले टाईप्स तुम्हाला जे माहीत आहे ते मध्ये सर्वांनी फास्टली लिहायचं आहे तर बघा मेरिडियन म्हणजे थोडक्यात काय असतं जसं आपण लेवलिंग करत असताना एक मीन सी लेवल घेतो म्हणजे एक रेफरन्स लाईन घेतो त्या लाईनपासून आपण काय करतो व्हर्टिकल डिस्टन्सेस जे आहेत हे व्हर्टिकल डिस्टन्सेस मेजर करायला सुरुवात करतो बरोबर आहे सेम तसंच अँगल मेजरमेंट करत असताना सुद्धा आपल्याला एक रेफरन्स लाईन लागते आता ह्या रेफरन्सेस लाईन कशा लागतात ह्या रेफरन्सेस लाईन फिक्स्ड लागतात म्हणजे आज जी रेफरन्स लाईन आहे ती काही वर्षानंतर तशीच राहिली पाहिजे असं नाही की तुम्ही एखाद्या बिल्डिंगला रेफरन्स म्हणून घेतलेला आहात आणि ती बिल्डिंग उद्या नाहीच आहे ती बिल्डिंग उद्या राहिलीच नाही त्याचं जर जा सपोज काहीतरी रिडेव्हलपमेंटमध्ये त्या कन्स्ट्रक्शन करतात तुम्हाला त्या बिल्डिंगचं ती जी लाईन तुम्ही ॲज्युम केली होती ती तिथं राहिलीच नाही तर अशा लाईन्स आपल्याला रेफरन्स लाईन म्हणून घेऊन चालत नाही ज्या लाईन्स फिक्स्ड आहेत तुम्ही शंभर वर्षानंतर बघितलं दोनशे वर्षानंतर बघितलं तरी सुद्धा ती लाईन फिक्स्डच आहे ती लेवल तुमची फिक्स्डच आहे असे रेफरन्स लाईन आपल्याला सर्व्हेंगमध्ये घ्यायचे असतात मग आता डायरेक्शनसाठी जी लाईन जी आहे सिलेक्ट केली जाते ती असते आपली नॉर्थ ऍक्सिस नॉर्थ आणि साऊथ ॲक्सिस जे आहे रेफरन्स लाईन म्हणून कन्सिडर केली जाते आता हे नॉर्थ आणि साऊथ आपल्याला कशा पद्धतीने समजू शकतो एक तर जी, जी किंवा एक जे काय कन्सिडर करू शकतो आणि सेकंड जो आपल्याजवळ ऑप्शन आहे तो सेकंड ऑप्शन आपल्याजवळ असा आहे की जे मॅग्नेट आहे आपल्याजवळ मॅग्नेटिक प्रॉपर्टीजमुळं ती जे काय मॅग्नेट असते आपली जे लहानपणीसुद्धा तुम्ही खेळला असाल तर ते मॅग्नेटची नेहमी फ्रीली जो फ्लोटेड मॅग्नेट असतो तो नेहमी नॉर्थ आणि साऊथची ची डायरेक्शन इंडिकेट करत असतो म्हणजे एक तर डायरेक्टली आपण अर्थचं जे काय पोल आहे ते कन्सिडर करू शकतो किंवा जी निडल जी डायरेक्शन सांगत आहे त्या डायरेक्शनला आपण ॲज अ रेफरन्स लाईन म्हणून कन्सिडर करू शकतो ठीक आहे मग आता त्याच्यानुसारच तुमचे मेरिडियनचे टाइप्स पडतात येस व्हेरी गुड बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे ट्रू मेरिडियन मॅग्नेटिक मेरिडियन ग्रीड मेरिडियन आणि आर्बिटरी मेरिडियन असे हे चार वेगवेगळे टाईप्स आहेत मग मॅग ट्रू मेरिडियन म्हणजे काय असेल जे अर्थचा ट्रू नॉर्थ असणार आहे म्हणजे जर फॉर एक्झाम्पल इथं जर तुम्ही डायग्राम बघितली तर इथं हा तुमचा ट्रू नॉर्थ असेल आणि इथं तुमचा ट्रू साऊथ असेल तर ह्यांना कनेक्ट करणारी जी लाईन आहे ह्याला सिम्पली आपण ट्रू मेरिडियन असं म्हणतो ठीक आहे आता ही लाईन दिसताना आपल्याला स्ट्रेट दिसते बट ॲक्च्युली जर सपोज मला या पॉईंटमध्ये या पॉईंटला जर मला मेरिडियन पाहिजे असेल तर सिम्पली या पॉईंटमधून या पॉईंटमधून आणि ह्या पॉईंटमधून पास होणारी जी ही लाईन आहे ह्याला आपण ट्रू मेरिडियन असं म्हणतो बट कन्सिडर करताना काय करतो आपण ह्याला स्ट्रेट लाईन जी आहे ही कन्सिडर करतो ठीक आहे आता ह्या ट्रू मेरिडियनला मी जर इथं कन्सिडर केलं या ट्रू मेरिडियनला जर ही ट्रू मेरिडियन एका लोकेशनला माझी अशा पद्धतीनं आहे सपोज आणि माझी सर्वे लाईन जी आहे ही सर्वे लाईन अशी काहीतरी आहे ही सर्वे लाईन ओ ए आणि ही ट्रू नॉर्थ इथं आहे ट्रू नॉर्थ इथं आहे तर हा जो अँगल आहे हा अँगल म्हणजेच काय असतं माझं ट्रू बेरिंग म्हणजे बेरिंगची डेफिनेशन काय येईल बेरिंग इज द अँगल बिटवीन द सर्वे लाईन अँड मेरिडियन मग जर मेरिडियन तुमची ट्रू मेरिडियन असेल तर बेरिंगचा सुद्धा टाईप काय येणार आहे ट्रू बेरिंग येणार आहे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे ठीक आहे तर हे ट्रू बेरिंग अशा पद्धतीनं आपण कॅल्क्युलेट करतो सिमिलरली जर आपण मॅग्नेटिक नॉर्थ कन्सिडर केला फ्रीली सस्पेंडेड जे काय निडल असते ती जर कन्सिडर केली तिची जर डायरेक्शन कन्सिडर केली के तर त्या डायरेक्शनसोबत सर्वे लाईननं जो अँगल तयार केलेला आहे त्याला आपण मॅग्नेटिक बेरिंग असं म्हणतो मग आता तुम्हाला क्वेश्चन जो आहे ह्या क्वेश्चन तुम्हाला काही वेळेला काय केलं जातं मॅग्नेटिक बेरिंग दिलं असतं दिलेलं असतं आणि तुम्हाला ट्रू बेरिंग विचारलं जातं आणि त्यामध्ये एक डिक्लिनेशनचे एक कन्सेप्ट येते डिक्लिनेशन एक तुम्हाला दिलेलं असतं तर हे ट्रू बेरिंग काय मॅग्नेटिक बेरिंग काय हे तर आपण बघितलं पण आता हे डिक्लिनेशन कधी येतं आणि कशामुळे येतं आणि त्या डिक्लिनेशनवरून ट्रू बेरिंगला मॅग्नेटिक बेअरिंगमध्ये कसं कन्वर्ट कर करायचं किंवा मॅग्नेटिक बेअरिंगला ट्रू मध्ये कसं कन्वर्ट कर करायचं हे आपण आता बघणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या जो अर्थचा ट्रू नॉर्थ आहे आणि ट्रू साऊथ आहे हा नेहमी फिक्स राहतो म्हणजे आज बघितला तुम्ही आणि शंभर वर्षानंतर बघितला किंवा आणखी काही वर्षानंतर बघितला तर ही पोझिशन आहे फिक्स राहते म्हणजेच थोडक्यात काय ट्रू मेरिडियनची जी पोझिशन आहे हे नेहमी फिक्स्ड राहते बट मॅग्नेटिक मेरिडियनची जी पोझिशन आहे ही चेंज होऊ शकते यामध्ये जर काही मॅग्नेटिक इफेक्टमुळे चेंज झाला तर ही जी लाईन आहे ही लाईन चेंज होऊ शकते मग अशा केसमध्ये काय होईल की तुमचं मॅग्नेटिक बेरिंग जे आहे हे चेंज होत राहील म्हणजे आज चेक केलेलं मॅग्नेटिक बेरिंग आणि दहा वर्षानंतर किंवा आणखी काहीतरी तुम्ही अगदी स्मॉल टाईम सुद्धा जर घेतलात किंवा आज सकाळी बघितला आणि संध्याकाळी बघितलं किंवा आज बघितलं आणि उद्या बघितलं किंवा समर मध्ये बघितलं विंटर सीझन मध्ये बघितलं हाय अल्टिट्यूडला चेक केलं लो अल्टिट्यूडला चेक केलं तर तुम्हाला यामध्ये बरेच वेरिएशन बघायला मिळेल म्हणजे मॅग्नेटिक बेरिंग जे आहे टाइम टू टाइम चेंज होत राहतं ट्रू बेरिंग मात्र काय होत राहतं तुमचं फिक्स्ड राहतं मग हे ट्रू बेरिंग आणि मॅग्नेटिक बेरिंग यामधला जो डिफरन्स असतो या डिफरन्सलाच काय म्हणतात मॅग्नेटिक डिक्लिनेशन असं म्हणतात तर ह्या मॅग्नेटिक डिक्लिनेशनशी रिलेटेड बरेचसे क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळतील मग या केसमध्ये आता हे जे काय सिस्टीम आहे होल सर्कल बेरिंग आणि रेड्युसड बेरिंग ह्या दोन्ही मध्ये सुद्धा क्वेश्चन विचारले जातात होल सर्कल मध्ये आपलं सिम्पली काय असतं की जर तुम्हाला अशा पद्धतीने हे क्वाड्रंट दिलं असेल फर्स्ट क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट तर या केसमध्ये नेहमी आपण अँगल मेजर करताना क्लॉकवाईज डायरेक्शनमध्येच मेजर करतो नेहमी नॉर्थ डायरेक्शनमध्येच मेजर करतो आणि याचं जे रेंज आहे हे झिरो टू थ्री सिक्स्टी डिग्री इतकी रेंज जी आहे ही होल सर्कल बेरिंगमध्ये असते ओके ऑलवेज नॉर्थ डायरेक्शन पासूनच आपण मेजर करतो आणि क्लॉकवाईज असते असतं हे शॉर्ट ट्रिकसाठी हा पहिला बेस तुमचा क्लिअर असणं गरजेचं आहे कोणतीही ट्रिक यूज करण्यासाठी तुम्हाला हा बेस पहिल्यांदा माहीत असणं गरजेचं आहे ओके तर या केसमध्ये बघा रेंज जी आहे ही झिरो टू थ्री सिक्स्टी डिग्री जी आहे ही रेंज असेल तुमची त्यानंतर कॉर्ड्रंट्रल बेरिंगमध्ये मात्र काय होईल क्वारन्ट्रल मध्ये मात्र काय करतो एक तर आपण नॉर्थपासून म्हणजे जर फर्स्ट मध्ये असेल तर इथं हे नॉर्थपासून असेल लास्ट मध्ये असेल तर इथं सुद्धा तुमचं हे क्लॉकवाईज आलं हे अँटी क्लॉकवाईज ही ट्रिक समजण्यासाठी डायरेक्शन नीट समजून घ्या पहिल्यांदा सेकंड मध्ये असाल तुम्ही तर इथं परत अँटी क्लॉकवाईज आणि थर्ड मध्ये असाल तर परत क्लॉक वाईज तर ह्या पहिल्यांदा डायरेक्शन समजून घ्या यावरच तुमची ट्रिक जे आहे ही डिपेंड आहे ओके तर त्यामुळं हे समजून घ्या फर्स्ट मध्ये नेहमी काय असेल क्लॉक वाईज त्यानंतर सेकंड मध्ये अँटी क्लॉक वाईज थर्ड मध्ये परत क्लॉक वाईज आणि त्यानंतर फोर्थ मध्ये परत अँटी क्लॉक वाईज तर ह्या सगळ्यात पहिल्यांदा डायरेक्शन समजून घ्या इथं साऊथ असेल इथं वेस्ट असेल आणि इथं हे ईस्ट असेल तर ही डायरेक्शन जे आहे या डायरेक्शनवरच तुमची ट्रिक डिपेंड आहे रेंज बघितली आपण तर या केसमध्ये झिरो डिग्री टू नाइंटी डिग्री झिरो डिग्री टू नाईन्टी डिग्री अशी ही रेंज असू शकते तुमची म्हणजे रेंज अँगलची झिरो टू नाईन्टीमध्येच असणार आहे मग अशी झिरो टू थ्री सिक्स्टी होतं ठीक आहे तर हे थोडंसं सुरुवातीला माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर हे क्वाड्रंटल बेरिंग आणि तुमचं जे होल सर्कल बेरिंग आहे ह्याच्या कन्व्हर्जनवर सुद्धा क्वेश्चन बरेचसे विचारले जातात त्यासाठी तुम्ही ह्या टेबलचा यूज करू शकता ओके तर यावर मी जास्त ह्या सेशनमध्ये बोलणार नाही आपलं जे मेन आहे डिक्लिनेशन त्या सेशनवर किंवा आपलं जे कन्व्हर्जनचे जे, जे क्वेश्चन्स आहेत त्यावर येऊयात आपण तर डिक्लिनेशन काय असतं समजून घेऊयात आपण जसं मगाशी सांगितलं मी तुम्हाला जर यामध्ये तुमचा जो काय मॅग्नेटिक नॉर्थ आणि ट्रू साऊथ यामध्ये जर व्हेरिएशन आलं बघा इथं तुमचा हा ट्रू नॉर्थ आहे सपोज आणि इथं तुमचा हा मॅग्नेटिक नॉर्थ आहे आता आपण आपल्या सब्जेक्टकडे ओळ्यात ज्या टॉपिकवर आपलं हे लेक्चर बेस्ड आहे त्यावर ओळ्यात तर इथं ट्रू नॉर्थ दिले सपोज आणि इथं मॅग्नेटिक नॉर्थ दिलेला आहे इथं मॅग्नेटिक नॉर्थ दिलेला आहे तर दरला अशा डायग्राम वगैरे हो ड्रॉ करायची गरज नाही ट्रिकसाठी पहिली जी आहे होल सर्कल मधली तर ट्रिक अगदी सिम्पल आहे ते बऱ्यापैकी सर्वांना माहीत असतेच बट रेड्युस्ट मध्ये थोडंसं ट्रिक आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे मॅग्नेटिक नॉर्थ कोणत्या डायरेक्शनला आहे बघा हा ईस्ट डायरेक्शनला आहे या साईडला हे वेस्ट आहे ओके okay, हे जे आहे ह्या जोगांमधला जो, जो डिफरन्स आहे यालाच आपण मॅग्नेटिक डिक्लिनेशन असं म्हणतो यालाच काय म्हणतो मॅग्नेटिक डिक्लिनेशन असं म्हणतो आता सपोज आपला जो अँगल आहे हा इथं कुठंतरी सर्वे लाईन आहे तुमची इथं कुठंतरी ही सर्वे लाईन आहे, आहे तर तुम्ही मला सांगायचं आहे आता की यामध्ये ग्रेटर कोण असेल हे सर्वांनी चार्ट ऑप्शनचा यूज करून सांगायचं आहे आता इथून इथंपर्यंतचा जो अँगल असेल जो ट्रू नॉर्थ सोबत केलेला आहे हा असेल ट्रू बेरिंग आणि जो तुमचा मॅग्नेटिक नॉर्थ पासून जो कॅल्क्युलेट केलेला आहे तो आहे मॅग्नेटिक बेरिंग तर मॅग्नेटिक बेरिंग आणि ट्रू बेरिंग ह्यामध्ये ग्रेटर कोण दिसत आहे सर्वांनी सांगायचं आहे यस इम्पॉर्टंट टॉपिकशी रिलेटेड हा सेशन आहे इम्पॉर्टंट टॉपिक्स जे असतील सर्व्हिंग मधले ज्यावर मॅक्झिमम क्वेश्चन्स विचारले जातात ते आपण कव्हर करणार आहोत ठीक आहे तर मला सांगा या केसमध्ये मी क्वेश्चन असा विचारलेला आहे तुम्हाला की ट्रू बेरिंग आणि मॅग्नेटिक बेरिंग यापैकी ग्रेटर कोण दिसत आहे यस yes. या डायग्राम मध्ये ग्रेटर कोण आहे ट्रू बेरिंग जास्त दिसत आहे का मॅग्नेटिक बेरिंग दिसत आहे जो डिफरन्स आहे बघा मॅग्नेटिक डिक्लिनेशनची जर डेफिनेशन काय सांगितले आपण की ट्रू बेरिंग आणि मॅग्नेटिक बेरिंग यामधला जो डिफरन्स असेल याला मी मॉड लिहितो इथं याला आपण मॅग्नेटिक डिक्लिनेशन असं म्हणतो याला आपण मॅग्नेटिक डिक्लिनेशन असं म्हणतो मग काही केसेसमध्ये ट्रू बेरिंग जास्त असेल काही केसेसमध्ये मॅग्नेटिक बेरिंग जास्त असेल मग आता इथं फॉर्म्युला काय बघा ट्रू बेरिंग येस व्हेरी गुड ट्रू बेरिंग जे आहे इथं ग्रेटर दिसेल म्हणजेच फॉर्म्युला काय तयार येईल ट्रू बेरिंग मला कॅल्क्युलेट करण्यासाठी मॅग्नेटिक बेरिंगमध्ये मॅग्नेटिक डिक्लिनेशन काय करावं लागत आहे मला ऍड करावं लागत आहे काय करावं लागत आहे ऍड करावं लागत आहे म्हणजेच थोडक्यात होल सर्कल बेअरिंगमध्ये इतकंच लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला ट्रिकमध्ये ही डायग्राम वगैरे हो काही ड्रॉ करत बसायचं नाही एवढीच ट्रिक असणार आहे तुमची की होल सर्कल बेरिंग सिस्टीम असेल तुम्हाला ट्रू बेरिंग विचारलं असेल आणि जर इस्ट दिला असेल तर सिम्पली प्लस सिम्बॉल यूज करायचा आहे सिम्पली काय यूज करायचं आहे तुम्हाला प्लस साईन ही यूज करायचे आहे याच्या आता अपोजिट जो यात आपण याच्या आता अपोजिट जो आहे सपोज तुम्हाला सपोज तुम्हाला या डायग्राममध्ये या डायग्राममध्ये आता True Northern, ट्रू नॉर्थ तुमचा हा असाच आहे सपोज आणि या केसमध्ये इथं तुमचा आता हा मॅग्नेटिक नॉर्थ आहे इथं तुमचा हा मॅग्नेटिक नॉर्थ आहे इथं ट्रू नॉर्थ आहे आणि सेम मगासारखी जी सर्वे लाईन आहे ती सर्वे लाईन इथं कुठं तर आहे तुमची इथं सर्वे लाईन आहे आता आता मला सांगा कोण ग्रेटर दिसत आहे ही व्हॅल्यू असेल तुमच्या मॅग्नेटिक बेरिंगची ही व्हॅल्यू असेल तुमच्या ट्रू बेरिंगची आणि इथं जे आहे ही व्हॅल्यू असेल तुमच्या मॅग्नेटिक डिक्लिनेशनची तर या केस टू मध्ये म्हणजे थोडक्यात जेव्हा तुमचं डिक्लिनेशन वेस्ट साइडला आहे वेस्ट साइडला आहे तेव्हा मला सांगा ग्रेटर व्हॅल्यू कोणती दिसत आहे सेकंड केसमध्ये मला सांगा ग्रेटर व्हॅल्यू कोणती दिसत आहे सेकंड केसमध्ये ग्रेटर व्हॅल्यू कोणती दिसत आहे सर्वांनी सांगायचं आहे येस या केसमध्ये आता ग्रेटर व्हॅल्यू बघा तुम्हाला इथून इथंपर्यंत मॅग्नेटिक बेरिंग आहे आणि इथून इथंपर्यंत ट्रू बेरिंग आहे सो so क्लिअरली आपल्याला इथं मॅग्नेटिक बेअरिंग जे आहे हे ग्रेटर दिसत आहे म्हणजेच जर मला या केसमध्ये ट्रू बेरिंग पाहिजे असेल तर मॅग्नेटिक बेरिंग मधून मला काय करावं लागेल मॅग्नेटिक डिक्लिनेशन आता मायनस करावं लागेल कारण मॅग्नेटिक बेरिंग जास्त आहे ट्रू बेरिंग माझं या केसमध्ये कमी आहे त्यामुळे तुमचा जो फॉर्म्युला आला हा फॉर्म्युला होल सर्कल मध्ये आपले जे पहिला ट्रिक जी आहे फर्स्ट ट्रिक जे आहे हे अशा पद्धतीनं आलेलं जर मला ट्रू बेरिंग पाहिजे आहे तर मॅग्नेटिक बेरिंग मध्ये प्लस और मायनस मॅग्नेटिक डिक्लिनेशन ठेवू शकतो प्लस सिंबॉल पॉझिटिव्ह सिंबॉल कधी यूज करायचा आहे जर ईस्ट साइडला डिक्लिनेशन असेल तर निगेटिव्ह सिंबॉल कधी यूज करायचा आहे जर वेस्ट साइडला डिक्लिनेशन असेल तर हे सर्वांना क्लिअर असेल तर सर्वांनी थम जे आहे थम ऑप्शन ऑप्शनमध्ये द्यायचं आहे सर्वांनी थम ऑप्शन ऑप्शनमध्ये द्यायचं आहे यस सर्वांनी थम चार्ट ऑप्शनमध्ये द्यायचं आहे तर इतकंच फक्त लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला पहिली ट्रिक ट्रिक नंबर वन लक्षात ठेवा ही होल सर्कल बेरिंगसाठीची ट्रिक आहे ट्रू बेरिंग कॅल्क्युलेट करत असताना मी नेहमी म्हणत आहे ट्रू बेरिंग कॅल्क्युलेट करत असताना ठीक आहे कारण मुलांचं प्लस मायनस का चुकतं हेही मी सांगतो आता प्लस मायनसमधला गोंधळ का होतं हेही सांगतो मी तुम्हाला ट्रू बेरिंग कॅल्क्युलेट करत असताना प्लस यूज करायचं आहे ईस्ट साईडला आणि मायनस यूज करायचं आहे वेस्ट साईडला ठीक आहे ट्रू बेरिंग जर कॅल्क्युलेट करत असेल तर आता हेच काही वेळेला तुम्हाला क्वेश्चन जे येतात जे फिरवून क्वेश्चन आलेले असतात त्यामध्ये काय केलेलं असतं बघा ट्रू बेरिंग किवन असतं ट्रू आस्ता आस्ता। बेरिंग काय असतं गिवन असतं आणि मॅग्नेटिक बेरिंग जे आहे हे अननोन असतं मग आता मॅग्नेटिक बेरिंग जर अननोन असेल मॅग्नेटिक बेरिंग जर मला कॅल्क्युलेट करायचं असेल तर बघा ह्याच इक्वेशन कसे चेंज होईल फॉर एक्झाम्पल ह्या केसमध्ये ही केस कुठली होती आपली वेस्टची कंडिशन होती आता ट्रिक नंबर टू लक्षात ठेवा जर आपल्याला मॅग्नेटिक बेरिंग जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर मॅग्नेटिक बेरिंगचा फॉर्म्युला काय येईल बघा हे निगेटिव्ह या साईडला जाईल त्यामुळे ट्रू बेरिंग जे आहे हे प्लस इथे लावता येईल मॅग्नेटिक डिक्लिनेशन आता मात्र काय करावं लागलं मला प्लस करावं लागलं म्हणजे वेस्ट आहे तरी प्लस करावं लागलं कधी जर मॅग्नेटिक बेरिंग विचारलं असेल तर त्यामुळे बऱ्याचदा मुलांचं काय होतं कन्फ्युजन काय होतं की त्यांनी समजून घेताना थोडंसं इनकम्प्लीट समजून घेतलेलं असतं त्यांना एवढंच माहीत असतं की ईस्ट म्हणजे पॉझिटिव्ह करायचं आणि वेस्ट म्हणजे निगेटिव्ह करायचं बट हे कधी जर ट्रू बेरिंग कॅल्क्युलेट करायचं असेल तर आता क्वेश्चनमध्ये जर मॅग्नेटिक बेरिंग विचारलं तर तुम्ही ॲज इट इज रूल यूज करून चालणार आहे का नाही तिथं चुकणार आहे कारण तिथं हे रिव्हर्स होतं कारण हे मॅग्नेटिक डिक्लिनेशन इथं गेल्यानंतर निगेटिव्ह पॉझिटिव्ह होईल पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह होईल मग सिम्पली काय लक्षात ठेवायचं हा गोंधळ जर आपल्याला अवॉइड करायचा असेल तर सिम्पली इतकंच लक्षात ठेवायचं आहे की प्लस मायनस जी साईन सांगितलेली आहे किंवा जी ट्रिक सांगितलेली आहे ती फक्त कशासाठी यूज करायची आहे ट्रू बेरिंगच्या फॉर्म्युलासाठी यूज करायचे आहे म्हणजे एक्झाम मध्ये पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला ट्रू बेरिंगची इक्वेशन लिहायची त्यामध्ये मा प्लस मायनस जे आहे हे पहिल्यांदा लिहून घ्यायचं आणि मग अननोन काय आहे मग अननोन काय आहे तो चेक करायचा ट्रू बेरिंग असेल तर आहे तशी इक्वेशन सॉल्व्ह करायची मॅग्नेटिक बेरिंग विचारलं असेल तर मॅग्नेटिक बेरिंग एका साइडला ठेवून दुसरा जो पार्ट आहे तो या साईडला घ्यायचा सा? आहे त्यामुळे ट्रिक नंबर वन इतकंच लक्षात ठेवायचं आहे की टू डिटरमाइन माइन ट्रू बेरिंग यूज पॉझिटिव्ह फॉर ईस्ट यूज निगेटिव्ह फॉर वेस्ट हे सगळ्यात पहिली ट्रिक आली ही ट्रिक असणार आहे तुमच्या होल सर्कल बेरिंगसाठी क्लिअर आहे सर्वांना सर्वांनी थम करा ज्यांना समजलेलं आहे हा क्वेश्चन मध्ये बघा ओंकार विचारत आहेत की ईस्ट आणि वेस्ट देतात का यस ईस्ट आणि वेस्ट तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेलं असतं त्यावरून आपण पॉझिटिव्ह का निगेटिव्ह ठरवू शकत नाही जोपर्यंत आपल्याला ईस्ट आणि वेस्ट माहीत नाही तोपर्यंत आपण पॉझिटिव्ह का निगेटिव्ह ठरवू शकत नाही त्यामुळं तुमच्या क्वेश्चनमध्ये ईस्ट आणि वेस्ट हे गिवन असतं ठीक आहे सर्वांनी थं करा समजला असेल हा पहिली जी ट्रिक आहे अगदी सिंपल आहे ईस्टसाठी पॉझिटिव्ह वेस्टसाठी निगेटिव्ह कधी ट्रू बेरिंग विचारला असेल तर ट्रू बेरिंग विचारलं असेल तर ही ट्रिक मॅग्नेटिक बेरिंग विचारलं असेल तर ह्याच्या रिव्हर्स करावं लागतं सेकंड ट्रिक मॅग्नेटिक बेरिंग विचारलं असेल तर ह्याच्या रिव्हर्स म्हणजे ईस्टला निगेटिव्ह करावं लागेल वेस्टला पॉझिटिव्ह करावं लागेल ओके हे मी बोलत आहे होल सर्कल बेरिंग सिस्टीमसाठी जे अगदी सिंपल टेक्निक आहे होल सर्कल बेरिंग आता आपण सेकंड सिस्टीममध्ये जाऊयात रिड्युस्ड बेरिंगच्या सिस्टीममध्ये जाऊयात किंवा कॉर्डरंट्रल बेरिंगच्या सिस्टीममध्ये जाऊयात इथं मात्र काय होईल बघा जे आपण कॉलेजमध्ये तुम्ही सॉल्व्ह करत होतात पूर्णपणे कन्व्हेन्शनली तसं इथं करायची गरज नसते ही सगळ्यात महत्वाची ट्रिक आहे कारण पहिली ट्रिक जी आहे बऱ्यापैकी सर्वांना माहीत असते ही बुक मध्ये पण दिलेली असते बऱ्यापैकी सर्वांना माहीत असते सेकंड ट्रिक बघा आता सेकंड जी ट्रिक आहे ती मात्र थोडीशी समजून घ्या हे फर्स्ट क्वाड्रंट आहे सेकेंड आहे थर्ड आहे आणि फोर्थ आहे आपल्याला जसं मग सांगितलं मी तुम्हाला फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जे अँगल मेजर करतो आपण ते नॉर्थ पासून मेजर करतो म्हणजे हा अँगल आहे सपोज थिटा वन इथला जो आहे हा साऊथपासून मेजर करतो थीटा टू हा पण साऊथपासून ठीटा थ्री आणि हा पण तुमचा परत नॉर्थपासून येईल थिटा फोर सो इथं नॉर्थ आहे इथं साऊथ आहे त्यानंतर इथं जे आहे इथं असेल वेस्ट आणि इथं असेल ईस्ट आता मी एक सॅम्पल एक्झाम्पल देतो तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल देतो हा ही ट्रिक समजण्यासाठी यामध्ये जर मी असं म्हणलं सपोज तुम्हाला चारही क्वाड्रंटची मी एक्झाम्पल देतो इथं पहिलं आहे नॉर्थ सिम्पल एक्झाम्पल देतो थर्टी डिग्री ईस्ट सेकंड आहे साऊथ थर्टी डिग्री ईस्ट त्यानंतर आहे तुमचं साऊथ थर्टी डिग्री वेस्ट आणि त्यानंतर आहे नॉर्थ थर्टी डिग्री वेस्ट आणि मी असं सांगितलं तुम्हाला की ह्या सगळ्यासाठी या सगळ्यासाठी डिक्लिनेशन जे आहे मॅग्नेटिक डिक्लिनेशन जे आहे हे मॅग्नेटिक डिक्लिनेशन थ्री डिग्री वेस्ट दिलं थ्री डिग्री वेस्ट दिलं तर या केसमध्ये ट्रू बेरिंग किती आहे हे सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या मॅग्नेटिक बेरिंगच्या आहेत त्या सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत ह्या मॅग्नेटिक बेरिंगच्या आहेत तर या केसमध्ये बघा आता लेंदी जे आपण कन्व्हेन्शनली जे सॉल्व्ह करत होतो त्यामध्ये काय करावं लागायचं आपल्याला रिड्युस्ड बेरिंगला होल सर्कल बेरिंगमध्ये कन्वर्ट करावं लागायचं मग इथं प्लस आहे का मायनस आहे मगाच्या रोलनुसार यूज करावं हो लागायचं आणि परत त्या होल सर्कल बेरिंगला परत रिड्युस्ड मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं तर ही होती आपली कन्व्हेन्शनल मेथड आता इथं ट्रिक कशी यूज करायची आहे बघा हे जर आपण सॉल्व्ह केलं जर आपण कन्व्हेन्शनल मेथडनं सॉल्व्ह केलं तर होल सर्कल बेरिंग बघा हे यन पहिल्या केसमध्ये तर सेम राहतं हे थर्टी डिग्री येतं दुसऱ्या केसमध्ये बघा हे जर थर्टी डिग्री असेल हे जर इतकं थर्टी डिग्री असेल तर हे नक्कीच वन फिफ्टी असेल सो हे वन फिफ्टी आलं त्यानंतर थर्ड केसमध्ये हे जर थर्टी असेल हे जर थर्टी असेल तर हे टोटल वन एटी प्लस थर्टी टू वन झिरो डिग्री येईल आणि त्यानंतर फोर्थमध्ये हे जर थर्टी असेल तर हे पूर्ण जे आहे थ्री सिक्स्टी मायनस थर्टी थ्री थ्री झिरो येईल आता वेस्ट म्हणल्यानंतर काय करतो आपण मायनस करतो वेस्ट म्हणल्यानंतर मायनस करतो तर इथं मायनस थ्री इथं मायनस थ्री इथं मायनस थ्री आणि इथं मायनस थ्री हे केल्यानंतर इथं किती येईल बघा ट्वेंटी सेवन डिग्री इथं काय येईल तुमचं वन फोर्टी सेवन डिग्री इथं काय येईल बघा तुमचं आता टू हंड्रेड अँड टेन मायनस थ्री सो टू झिरो सेवन आणि इथं काय येईल तुमचं या केसमध्ये थ्री टू सेवन असं काहीतरी तुम्हाला ह्या व्हॅल्यूज जे आहेत ह्या व्हॅल्यूज बघायला मिळतील आता हे ट्रू बेरिंग आले तुमचे पण होल सर्कल बेरिंगमध्ये आले आता ह्याला परत काय करावं लागेल आपल्याला रेड्युस्डे मध्ये कन्वर्ट करावं लागेल मग इथं रेड्युस्डे बेरिंग काय बघा आहे सिम्पली नॉर्थ ट्वेंटी सेवन डिग्री ईस्ट येईल त्यानंतर इथं काय बघा हे साऊथ थर्टी डिग्री थर्टी थ्री डिग्री ईस्ट येईल इथं काय बघा आहे साऊथ ट्वेंटी सेवन डिग्री वेस्ट येईल आणि इथं काही आपलं हे नॉर्थ थर्टी थ्री डिग्री वेस्टील तर हे कन्वर्जन केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की पहिल्या कॉर्डरमध्ये आणि तिसऱ्या कॉर्डरमध्ये आपला रूल ॲप्लिकेबल झाला जी आपली मगाची ट्रिक होती ही फर्स्ट कॉर्डर आणि थर्ड कॉर्डरमध्ये ॲप्लिकेबल आहे बट ही ट्रिक सेकंड आणि फोर्थमध्ये ॲप्लिकेबल नाही उलट तिथं जे मायनस करावं लागत होतं हे प्लस दिसत आहे मग हा चेंज कशामुळे झाला हो हा चेंज कशामुळे झाला कारण होल सर्कल बेरिंग मध्ये सगळे जे अँगल्स आहेत हे क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये आपण घेतले होते आणि त्यासाठी आपण हा रूल घेतला होता की ईस्टला पॉझिटिव्ह वेस्टला निगेटिव्ह मग आता रेड्युस्टर्ड बेरिंग मध्ये मात्र काय झालं बघा काही क्वार्टन मध्ये आपण क्लॉकवाईज घेतलं आणि काही क्वार्डन मध्ये आपण अँटी क्लॉकवाईज घेतलं म्हणजेच याचं मिनिंग काय की मगाची जी ट्रिक होती ही कुठे ऍप्लिकेबल असेल जिथं मी अँगल क्लॉक डायरेक्शन डायरेक्शनमध्ये घेत आहे अशा लोकेशनला काय असेल माझी जी ट्रिक आहे ही अॅप्लिकेबल असेल आणि जिथं मी अँटी क्लॉक मध्ये अँगल्स घेतलेले आहेत तिथं मात्र माझ्या ट्रिकला किंवा माझ्या रूलला काय करावं लागेल मला रिव्हर्स करावं लागेल जसं की बघा वेस्टला जे निगेटिव्ह घेत होतो आपण ती तो मदे मदे तर सेकंडमध्ये आणि फोर्थमध्ये पॉझिटिव्ह घ्यावं लागेल तर हीच आहे आपली ट्रिक नंबर टू म्हणजे रिड्युस साठी जी जी, जी ट्रिक आहे ती अशी आहे की फर्स्ट मध्ये आणि थर्ड मध्ये ॲज इट इज जो रूल आहे आपला त्यानुसार आपल्याला जायचं आहे सेकंड मध्ये आणि फोर्थ मध्ये अँटी क्लॉकवाईज अँगल घेतल्यामुळं आपल्या रूलला आपल्याला रिव्हर्स करायचं आहे म्हणजे ट्रिक काय लक्षात ठेवायची आहे तुम्हाला ट्रिक बघा जो आपले फॉर्म्युला आहे जो आपला फॉर्म्युला आहे ट्रू बेरिंग इज इक्वल्स टू मॅग्नेटिक बेरिंग प्लस और मायनस मॅग्नेटिक डिक्लिनेशन यामध्ये पॉझिटिव्ह कधी घेत होता आपण ईस्टला आणि निगेटिव कधी घेत होता आपण वेस्टला हा आपला रूल होता आता हा रूल बघा कोणत्या कोणत्या कॉन्टेंटमध्ये आपल्याला यूज करायचा आहे कोणत्या कोणत्या क्वॉर्डमध्ये यूज करायचा आहे या केसमध्ये फर्स्ट कॉर्डरमध्ये ॲज इट इज रूल यूज करायचा आहे फर्स्ट क्वाड्रंट असेल तर क्लॉकवाईज आहे इथं लिहा रूलमध्ये क्लॉकवाईज क्लॉकवाईज असल्यामुळं परत प्लस कधी ईस्टला आणि मायनस कधी वेस्टला ॲज इट इज थर्ड थर्ड क्वाड्रंट जो आहे इथं पण क्लॉकवाईज आहे आपलं इथं पण क्लॉकवाईज आहे त्यामुळे इथं पण रूल ॲज इट इज प्लस कधी ईस्टला आणि मायनस कधी तुमच्या वेस्टला आता सेकंड कॉर्डनमध्ये मात्र अँटी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये आपण अँगल घेत आहे म्हणून प्लस कधी वेस्टला आणि मायनस कधी ईस्टला हा एवढा चेंज करायचा आहे ही आहे तुमची सेकंड ट्रिक ही आहे तुमची सेकंड ट्रिक त्यानंतर फोर्थमध्ये सुद्धा काय बघा फोर्थमध्ये सुद्धा काय आहे अँटी क्लॉक वाईज आहे इथं पण अँटी क्लॉक वाईज आहे त्यामुळे या केसमध्ये पॉझिटिव्ह कुणाला घ्यावं लागेल वेस्टला आणि मायनस कुणाला घ्यावं लागेल ईस्टला सर्वांना हे ट्रिक समजलेली आहे एकदा रिप्लाय करा एकदा सर्वांना हे ट्रिक समजले असेल तर थम देऊन रिप्लाय करा फास्ट फास्टमध्ये सर्वांनी थर्म देऊन रिप्लाय करा या केसमध्ये सिम्पली फर्स्ट थर्ड क्लॉकवाईज अँगल घेतो आपण ॲज इट इज रूलला यूज करायचा आहे कोणत्या रूलला ट्रू बेरिंग कॅल्क्युलेट करत असताना ईस्टला पॉझिटिव्ह वेस्टला निगेटिव्ह सेकंड आणि फोर्थ केसमध्ये मात्र अँटी क्लॉक मध्ये आहे अँटी क्लॉक मध्ये आहे सो ह्या अँटी क्लॉक मध्ये आपल्याला रूलला चेंज करावं लागतं रूलला चेंज म्हणजेच काय ईस्टला पॉझिटिव्ह घेत होतं तिथं निगेटिव्ह घ्यावं लागेल वेस्टला निगेटिव्ह घेत होतो तिथं पॉझिटिव्ह घ्यावं लागेल तर ह्या इतक्या ट्रिकचा यूज करून तुम्ही हे कन्वर्जनचे जे क्वेश्चन्स आहेत कितीही कॉम्प्लेक्स येऊ देत अगदी शॉर्टमध्ये जे आहेत हे प्लस मायनस करून न चुकता क्वेश्चन जे आहे ते क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता यामध्ये एक आणखी एक तुम्हाला कंडिशन येते यामध्ये एक आणखी कंडिशन येते की सन इज ॲट नून असे कंडिशन सांगतात तुम्हाला आणि त्यामध्ये तर बरेच मुलांचं कन्फ्युजन होतं सन इज ॲट नून म्हणल्यानंतर तर बघा सन इज ॲट नून जेव्हा म्हणलेलं असतं सन सन ॲट नून अशी कंडिशन जेव्हा दिलेली असते तेव्हा जर तुम्ही साउथन साऊथन झोनचा जर विचार करत असाल तर ट्रू बेरिंग जे आहे हे ट्रू बेरिंग तुमचं एक्झॅक्टली वन एटी डिग्री येतं आणि जर तुम्ही नॉर्थन नॉर्थन झोनचा विचार करत असाल तर ट्रू बेरिंग जे आहे हे तुमचं झिरो डिग्री असतं म्हणजे जी आपली ही लाईन होती नॉर्थ हे जर नॉर्थ साईडला असेल तुमचा सन तर इथं झिरो असेल साऊथ साईडला असेल तर इथं किती असेल वन एटी असेल ओके तर हेच तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेलं असतं की सन इज ॲट नून मग नेहमी लक्षात ठेवायचं की सन इज ॲट नून अशा टाईपचे जेव्हा क्वेश्चन्स येतात तेव्हा तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म्युला लिहायचं आहे टू बेरिंग इज इक्वल्स टू मॅग्नेटिक बेरिंग प्लस ऑर मायनस मॅग्नेटिक डिक्लिनेशन मग त्या क्वेश्चनमध्ये परत दोन येतात तुम्हाला ऑप्शन सन इज ॲट नूनला एक तर तुम्हाला मॅग्नेटिक बेरिंग विचारतात एक तर मॅग्नेटिक बेरिंग विचारतात किंवा मॅग्नेटिक डिक्लिनेशन विचारतात किंवा मॅग्नेटिक डिक्लिनेशन विचारतात कोणताही विचारू देत पहिला जर आपल्याला ट्रिक जी यूज करायची आहे त्यानुसार हीच इक्वेशन लिहायची ट्रू बेरिंग इज इक्वल्स टू मॅग्नेटिक बेरिंग प्लस ऑर मायनस मॅग्नेटिक डिक्लिनेशन जर आपल्याला मॅग्नेटिक डिक्लिनेशन दिलं असेल ईस्ट दिला असेल तर प्लस लिहायचं या इक्वेशनमध्ये वेस्ट दिलं असेल तर मायनस लिहायचं आणि आपल्याला ट्रू बेरिंग बाय डिफॉल्ट हे इनडायरेक्टली दिलेलं असतं हे तुम्हाला क्वेश्चनमध्ये में मेन्शन करणार नाहीत की झिरो डिग्री किंवा वन एटी डिग्री हे बाय डिफॉल्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे मात्र हे कसं समजून घ्यायचं ऑप्शनवरून जायचं ऑप्शनमध्ये जर मॅग्नेटिक बेरिंग देताना तुम्हाला वन सेवन्टी किंवा वन सेवन्टी फाईव्ह असे काही तर दिले असतील तर नक्कीच ही साऊथची कंडिशन आहे जर झिरो डिग्रीच्या आसपास किंवा थ्री सिक्स्टीच्या डिग्रीच्या आसपास हे झिरो डिग्री म्हणजेच जर तुम्ही वन पूर्ण कंप्लीट सायकल केली तर थ्री सिक्स्टी पण असू शकतं त्यामुळे झिरो डिग्री किंवा थ्री सिक्स्टीच्या आसपास जर असतील आस तर समजून जायचं ही नॉर्थची कंडिशन आहे जर दोन्ही पण मिक्स दिलं असेल म्हणजे दोन ऑप्शन्स वन एटीच्या आसपासचे आणि दोन ऑप्शन्स झिरोच्या आसपासचे तर जी स्टँडर्ड कंडिशन आहे आपली नॉर्थ कंडिशन ती नॉर्थ कंडिशन कन्सिडर करायची जर नॉर्थन किंवा साऊथन म्हणलं नसेल तर बट नॉर्थन आणि साऊथन स्पेसिफिकली म्हणलं असेल तर पर्टिक्युलरली त्या त्या व्हॅल्यूज तुम्हाला तिथं कन्सिडर करायचे आहेत तर ही एक कंडिशन इथली महत्वाची आहे सन इज नूटची सन ॲट नूनची तर सगळ्यात पहिल्यांदा इथं ॲज इट इज प्लस मायनस यूज करायचं नाही मॅग्नेटिक बेरिंग विचारले का मॅग्नेटिक डिक्लिनेशन विचारले नीट बघायचं आणि मग तुमचं प्लस मायनस जे आहे हे तुमच्या नुसार चेंज करावं लागतं ठीक आहे तर इतक्या ह्या महत्वाच्या ज्या ट्रिक्स आहेत ह्या ट्रिक्स समजून घेऊन आता आपण ह्या ट्रिकचं ॲप्लिकेशन बघूयात क्वेश्चन कसे फास्टली सॉल्व्ह करायचे हे बघूयात तर तयार होऊयात आपण हाऊ टू फाईंड इन्क्लुडेड अँगल सांगा ना ठीक आहे तेही सांगेन मी इन्क्लुडेड अँगल विचारलेलं आहे तर बघा इन्क्लुडेड अँगलची सुद्धा एक ट्रिक सांगेन मी इथं आज बघा आज फक्त ट्रिक सांगेन आणखी एका सेशनमध्येचे क्वेश्चन पण आपण बघू जर तुम्हाला असं से म्हणलं असेल की बेरिंग ऑफ बघा असं दिलं असेल एक ट्रिक सांगतो तुम्हाला ही पण एक ॲडिशनल ट्रिक बेरिंग ऑफ ए बी दिलं असेल अँड बेरिंग ऑफ बेरिंग ऑफ सी दिला असेल सपोज बेरिंग ऑफ ए बी दिलं सिक्स्टी डिग्री आणि बेरिंग ऑफ सी दिलं वन थर्टी डिग्री तर सगळ्यात पहिल्यांदा डायग्रामवरून सांगतो कसं सॉल्व्ह करायचं हे ए बी म्हणजेच काय असेल बघा ही नॉर्थ डायरेक्शन ठीक आहे ए बी जे आहे नॉर्थ डायरेक्शन असेल तर सिक्स्टी म्हणजे असा कुठंतर असेल हा ए बी जो आहे हा हा ए बी जो आहे हा सिक्स्टी डिग्रीला इथं असेल ठीक आहे आणि ए सी जो आहे हा वन थर्टी म्हणजे सेकंड क्वाडेटमध्ये जाईल इथं कुठं तर असेल हा वन थर्टी हा असेल वन थर्टी मग आपल्याला आपल्याला जे क्वेश्चन विचारला जातो यामध्ये हे जर वन थर्टी असेल हा सी असेल तर अँगल बी ए सी विचारतात तर अँगल बी ए सी डायग्रामवरून डायरेक्टली किती येत आहे हे तुम्ही सांगा मला यस yes. सतीश यांनी क्वेश्चन विचारलेला आहे तर मला सांगा डायग्रामवरून जर डिटरमाइन करायचं झालं तर अँगल बी ए सी किती येईल डायरेक्टली वन थर्टी मायनस सिक्स्टीन बरोबर आहे ना वन थर्टी मायनस सिक्स्टीन म्हणजे सेवन्टी डिग्री येईल ठीक आहे हे झालं वरून इतका जर तुम्हाला वेळ वाया घालवायचा नसेल ट्रिक यूज करायची असेल तर अँगल ए विचारलं असेल तर इथं बेरिंग बघायची की एपासून दिलेलं आहे का म्हणजे ए बी दिलेला आहे का बघायचं दिलेलं आहे त्यानंतर सीसाठी ए सी दिले दिलेलं आहे का बघायचं दिलेलं आहे सिक्वेन्स चेक करायचा ए पाहिजे आपल्याला अँगल तर ए बी आणि ए सी असे बेरिंग्स आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे तर हेही दिलेलं आहे डायरेक्टली याचा डिफरन्स घ्यायचा डायरेक्टली याचा डिफरन्स घ्यायचा हेच जर सपोज तुम्हाला असं काहीतरी दिलं असेल हेच जर तुम्हाला आता सेकंड कंडिशन बघूयात आपण जर असं दिलं असेल तुम्हाला बेरिंग ऑफ बेरिंग ऑफ ए बी बेरिंग ऑफ ए बी इज इक्वल्स टू फिफ्टी डिग्री असं दिलेलं आहे अँड बेरिंग ऑफ बेरिंग ऑफ बेरिंग ऑफ सी ए बेरिंग ऑफ सी ए तुम्हाला दिलेलं आहे सपोज थ्री हंड्रेड अँड किंवा थ्री हंड्रेड डिग्री असं दिलेलं आहे थ्री हंड्रेड डिग्री दिलेलं आहे आता डायरेक्टली आपण थ्री हंड्रेड आणि फिफ्टी याचा डिफरन्स घेऊ शकत नाही कारण सिक्वेन्स बघायचा सिक्वेन्स इथं आपल्याला जसा पाहिजे आहे म्हणजे अँगल बी ए सी पाहिजे आहे म्हणजेच थोडक्यात अँगल ए पाहिजे आहेत तर ए वरून सिक्वेन्स आहे का बघा नाही ए बी दिलाय आणि सी ए दिलाय इथं आहे ओके ए बी पासून सुरुवात आहे ओके आहे बट इथं मात्र सी ए दिलाय मग आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल ए सीचं बेरिंग कॅल्क्युलेट करावं लागेल आता बेरिंग वापर सी ए थ्री हंड्रेड असेल तर सी एचं ए सी पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागेल वन एटी प्लस करावं लागेल किंवा वन एटी मायनस करावं लागेल आता हे जे आहे थ्री हंड्रेड हे वन एटीपेक्षा जास्त आहे म्हणजे वन एटी मला काय करावं लागेल इथं मायनस करावं लागेल म्हणजे सी एसाठी काय येईल बघा थ्री हंड्रेड मायनस वन एटी म्हणजे हे आपण बॅक वरून फोर बेरिंग किंवा फोर फोर वरून बॅक बेरिंग कॅल्क्युलेट करतो हा प्रकार झाला म्हणजे एस इथं जे आहे एसीचं जे आहे एसीचं बेरिंग जर मला पाहिजे असेल तर मी थ्री हंड्रेड मधून वन एटी मायनस केलं म्हणजेच हे वन ट्वेंटी आता हे एसी परत सिक्वेन्स आला आपला ए वरून हा ए वरून आहे म्हणजे ह्या दोन व्हॅल्यूचा आपल्याला काय करावं लागेल आता डिफरन्स घ्यावा लागेल तर ह्या ट्रिकचा यूज करून तुम्ही इन्क्लुडेड अँगल कितीही कोणत्याही कॉर्डेंटमध्ये विचारले गेलेले असतील तर सिम्पली जो अँगल पाहिजे आहे त्या पॉईंटपासूनच्या लाईनच्या सिक्वेन्समध्ये बेरिंग कॅल्क्युलेट करून घ्यायचं म्हणजे ए पाहिजे असेल तर एसी ए सी आणि ए बी ह्या सिक्वेन्समध्ये बेरिंग पाहिजे जर बी ए दिला असेल तर ए बी करण्यासाठी वन एटी प्लस किंवा मायनस करायचं सी ए दिलं असेल ए सी पाहिजे असेल तर वन एटी प्लस किंवा मायनस करायचं जेव्हा आपल्याला ए बी ए सी मिळाले की सिम्पली डिफरन्स घ्यायचा क्लिअर आहे का क्लिअर आहे का यस क्लिअर आहे का ज्यांनी डाऊट विचारला होता सतीश सतीश डाऊट विचारला होता क्लिअर आहे का तर इथं सुद्धा वन ट्वेंटी आणि फिफ्टीचा जर आपण डिफरन्स घेतला तर या केसमध्ये सेव्हन्टी आन्सर येईल नितेश कुमार विचारत आहेत की नागपूर ब्रँचमध्ये तुम्ही येणार आहात का यस yes, शेड्यूल जसं लागेल आपलं त्यानुसार आपलं नागपूर आणि नाशिकला सुद्धा शेड्यूल असतं तर शेड्यूल जसं लागेल त्या पद्धतीनं आपण येऊ ओके तर या पद्धतीनं हा कुणीतरी मला डाऊट विचारला होता यस सतीश ओके ठीक आहे तर ह्या पद्धतीनं ही ही ट्रिक तुम्ही यूज करू शकता ठीक आहे त्यानंतर मॅग्नेटिक डिक्लिनेशनचा आणखी एक पॉईंट लक्षात ठेवा जिथं सेम मॅग्नेटिक डिक्लिनेशन असेल त्या लाईन्स आपण कनेक्ट करतो त्याला आयसोगोनिक लाईन म्हणतो जिथं झिरो डिक्लिनेशन असतं त्या पॉईंट्सला कनेक्ट करण्यासाठी ॲगोनिक लाईन्स जे आहेत आपण असं म्हणतो हे ही, ही दोन नावे जे आहेत ही ऍडिशनल लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर हे वेरिएशनचे प्रकार आहेत हे डिक्लिनेशन सेम राहत नाही डे वाइज चेंज झालं तर डायर्नल असं म्हणतो ॲन्युअली चेंज झालं तर ॲन्युअल असं म्हणतो लार्ज खूप जर खूपच लाँग पिरियड असेल वन फिफ्टी इयर थ्री हंड्रेड इयर्स असा जर टाईम पिरियड तुम्ही जर कन्सिडर केला असेल तर त्याला आपण सेक्युलर वेरिएशन असं म्हणतो आणि अगदीच रँडम असेल म्हणजे अचानक काहीतरी सपोज अर्थक्वेक झालं किंवा आणखी काही गोष्टी झाल्या तर त्यामुळे जे डिक्लिनेशन चेंज होणार आहे म्हणजे थोडक्यात अर्थची मॅग्नेटिक फोर्स चेंज होणार आहेत त्यामुळे डिक्लिनेशनमध्ये जो चेंज होतो ड्रास्टिकली तर ॲक्सिडेंटली जो तुमचा चेंज झालेला आहे त्याला आपण इरेग्युलर असं म्हणतो मग त्यामध्ये असं काही टाईमचं लिमिट नसतं इथं मात्र डे वाईज आपण चेक करतो इथं मात्र ॲन्युअलला जे आहे हे ॲन्युअलला ॲन्युअली चेक करतो सेक्युलरला खूप लॉंग पिरियड असतो डिक्लिनेशनच्या कम्पॅरिझनसाठी आणि इरेग्युलरसाठी टाईम फिक्स नसतो याचबरोबर हे जे वेरिएशन आहे डिक्लिनेशनमधलं जे वेरिएशन आहे हे कुठं जास्त असतं तर लक्षात ठेवा समर सीझनमध्ये हे जास्त राहील समर सीझनमध्ये हे जास्त राहील किंवा डे टाईममध्ये जर तुम्ही चेक केलं तर डे टाईममध्ये जास्त राहील किंवा जर तुम्ही हाय अल्टिट्यूड हाय अल्टिट्यूड लेवलला जर चेक केलं तर तिथं हे वेरिएशन जास्त राहील त्याचबरोबर जर तुम्ही टुवर्ड्स पोल असाल टूवर्ड्स पोल जर असेल तुमचं लोकेशन तर अशा सिच्युएशनमध्ये हे वेरिएशन खूप जास्त राहतं ह्याच्या अपोजिट विंटरमध्ये चेक केलं तर वेरिएशन कमी राहील नाईट टाईममध्ये चेक केलं तर वेरिएशन कमी राहील लो अल्टिट्यूडला चेक केलं तर वेरिएशन कमी राहील आणि इक्वेटरच्या लोकेशनमध्ये जर चेक केलं तर हे वेरिएशन कमी राहील इतके जे पॉईंट्स आहेत हे इतके पॉईंट्स तुमचे महत्त्वाचे आहेत बुक लिस्ट जे आहे अभी विचारत आहेत बुक तर जस्ट सर्च करा इन्फिनिटी बुक लिस्ट फॉर तुम्ही जे एक्झामिनेशन आहेत ह्या एक्झामिनेशनशी रिलेटेड कुठलेही नाव टाका तुम्हाला बरेचसे व्हिडिओज जे आहेत ते बघायला मिळतील डब्ल्यू आर डी जे ई लेवलसाठी असेल किंवा ए लेवलसाठी असेल तर बुकची लिस्ट कोणते कोणते सब्जेक्टचे कोणते कोणते रेफरन्स बुक यूज केले जातात यूज करायला पाहिजेत किंवा नोट्स कोणत्या यूज कराव्या लागतील किंवा प्रिवियस इयर क्वेश्चन कोणते बुक जे आहेत हे यूज करायला पाहिजे त्याची लिस्ट आपली डिटेल आहे ठीक आहे आता क्वेश्चनच्या पार्ट येऊयात जे काय आपण ट्रिक्स शिकलोत त्या ट्रिकचे ॲप्लिकेशन बेस्ड आता ॲप्लिकेशन करायला येऊयात आपण की त्या ट्रिक्स कशा पद्धतीने आपल्याला करता है इतिल। तर बघा द मॅग्नेटिक बेरिंग ऑफ अ लाईन ए बी इज यस फोर्टी डिग्री ईस्ट अँड पहिल्यांदा जे आपलं नॉर्मल जे काय रूल नुसार WC जे काय आपलं साईन आहे हे साईन पहिल्यांदा लिहायचं तर वेस्ट असल्यामुळं मॅग्नेटिक डिक्लिनेशनचं जे जनरल रूल आहे त्यानंतर निगेटिव्ह युज करावं लागतं आपल्याला होल सर्कल बेअरिंग नुसार बट इथं आता रिड्युस्ट बेअरिंग मध्ये काय बघा साऊथ ईस्ट म्हणजे कोणता आहे साऊथ ईस्ट म्हणजे सेकंड क्वाड्रंट आहे सेकंड मध्ये आपली ट्रिक काय सांगते अँटी क्लॉक असल्यामुळे आपल्याला रूलला चेंज करावं लागतं मग चेंज करावं लागतं म्हणजेच काय करावं लागतं पॉझिटिव्ह करावं लागेल जे निगेटिव्ह होतं ते पॉझिटिव्ह सो फाईव्ह डिग्री सिंपली यामध्ये ॲड करा क्वाड्रंट तुमचा चेंज होणार नाही साऊथ फिफ्टी ईस्ट जो आहे म्हणजेच ऑप्शन सी जो आहे हा करेक्ट येईल म्हणजे हे अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्ही सुद्धा सॉल्व्ह करू शकता विदाऊट टेकिंग पेन विदाउट टेकिंग पेज तुम्ही ओरलीसुद्धा जर सॉल्व सॉल्व्हरलीसुद्धा सॉल्व करू शकता जर ही तुम्हाला ट्रिक माहीत असेल तर ट्रिक काय अगदी सिंपल आहे ईस्टला पॉझिटिव्ह होतं वेस्टला निगेटिव्ह होतं कधी होल सर्कल बेरिंगमध्ये रेडिस बेरिंगमध्ये पहिल्या आणि तिसऱ्या कॉर्डेंटमध्ये पण हेच वापरायचं आहे दुसऱ्या आणि चौथ्या क्वार्डेंटमध्ये मात्र काय करायचं आपल्याला ह्या ट्रिकला किंवा ह्या रूलला रिव्हर्स करायचं आहे मग रिव्हर्स केल्यामुळं हे साऊथ ईस्ट म्हटल्यानंतर सेकंड रिव्हर्स करायचा आहे निगेटिव्ह घेत होतो पॉझिटिव्ह घ्यायचा आहे सो ॲड करा सिम्पल तुम्हाला कुठंही या केसमध्ये बुक्स जे आहे पेन जे आहे पेन घ्यायची गरज नाही सेकंड बघा आता सेम तसंच आहे द मॅग्नेटिक बेरिंग अ सन ॲट नून वॉज वन सेव्हन्टी डिग्री म्हणजे मॅग्नेटिक बेरिंग दिलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म्युला लिहायचा ट्रू बेरिंग आपल्याला वन एटी माहीत आहे मग मॅग्नेटिक बिअरिंग दिलेलं आहे वन सेवन्टी मग इथं वन सेव्हन्टीवरून वन एटीला येण्यासाठी आपल्याला काहीतरी ऍड करावं लागतील किती ऍड करावं लागतील टेन डिग्री ऍड करावं लागतील म्हणजेच प्लस आलं बरोबर आहे टेन तर आलंच ॲन्सर पण ह्या केसमध्ये ईस्ट का वेस्ट प्लस करत आहे आपण प्लस केल्यामुळं काय येणार आहे प्लससाठी होल सर्कल बिअरिंगमध्ये सिम्पली प्लस कशासाठी होतं साठी होतं त्यामुळे इथं काय येईल तुमचा ऑप्शन जो आहे फर्स्ट जो आहे ऑप्शन करेक्ट करेक्टिव्ह जाईल समजतंय हे जे वन सेवन्टी दिलेलं आहे हे मॅग्नेटिक बेअरिंग आहे ट्रू बेरिंग बाय डिफॉल्ट वन एटी इथं घ्यायचं आहे जे मगाशी सांगितलं तुम्हाला समजते इथं ट्रू बेरिंग तुम्हाला देणार नाहीत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे की ट्रू बेरिंग वन एटी आहे ओके okay? सो so या केसमध्ये सिम्पली टेन डिग्री आपल्याला ॲड करावं लागत होतं ॲड करत म्हणजेच काय ईस्ट सो so टेन डिग्री काय येणार आहे तुमचं ईस्ट जे आहे हे पहिलं ऑप्शन करेक्ट येणार आहे आता हा थोडासा कॉम्प्लेक्स आहे बघा हा थोडीशी लेवल इन्क्रीज झालेला आहे बघा इ ब मॅग्नेटिक डिक्लिनेशन ॲट अ प्लेस इज सेवन डिग्री ट्वेंटी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जो रूल आहे हा आपला रूल लिहून घ्यायचा निगेटिव्ह वेस्ट म्हणजे काय आहे निगेटिव्ह त्यानंतर बेरिंग इव्हन बाय द कंपासिस मात्र हा परत कुठं आहे बघा साऊथ इस्टला आहे साऊथ इस्ट, इस्ट म्हणजे कुठला सेकंड क्वार्डन सेकंड क्वॉर्ड म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला अँटी ला ग्लॉक वाईज म्हणजेच रूलला काय करावं लागेल चेंज करावं लागेल म्हणजे हे निगेटिव्ह होतं या निगेटिव्हच्या ऐवजी काय झालं हे पॉझिटिव्ह झालं ओके आता या केसमध्ये ट्रू बेरिंग विचारले का हा ट्रू बेरिंग विचारले त्यामुळे मी डायरेक्ट ओरली सुद्धा करू शकतो जेव्हा ट्रू बेरिंग विचारलेलं नसतं मॅग्नेटिक बेरिंग विचारलेलं असतं तेव्हा थोडीशी इक्वेशन लिहून सॉल्व्ह करा ट्रू मध्ये डायरेक्टली तुम्ही ओरलीसुद्धा सॉल्व्ह केलं तर चालतं तर काय करावं लागेल आपल्याला ही जी व्हॅल्यू आहे यामध्ये ॲड करावं लागेल आता ट्वेंटी मिनिट्स आणि फोर्टी मिनिट्स म्हणजे सिक्स्टी मिनिट्स झाले सिक्स्टी मिनिट्स म्हणजे वन डिग्री म्हणजे हे मला पहिल्यांदा फोर्टी फायव्हचं फोर्टी सिक्स करावं लागेल आणि फोर्टी सिक्समध्ये सेव्हन मला ॲड करावं लागेल तर फोर्टी सिक्समध्ये जर मी सेव्हन ॲड केलं तर किती येईल फिफ्टी थ्री आणि तुमचा जो क्वाड्रंट आहे साऊथ इस्ट हा तसाच राहील त्यामुळे ऑप्शन डी जो आहे हा ऑप्शन डी तुमचा करेक्ट येऊन जाईल समजते कशा पद्धतीने ट्रिक यूज करायचे आहेत हे समजते का सर्वांना सर्वांना समजत आहे का ट्रिक कसे अप्लाय करायचे आहे साऊथ असेल किंवा सॉरी वेस्ट असेल किंवा ईस्ट असेल होल सर्कल बेरिंग असेल किंवा रिड्युस्ड बेरिंग असेल अगदी सिम्पल वेनं तुम्ही अशा टाईपचे क्वेश्चन जे आहे ते न चुकता न, न गोंधळता सॉल्व्ह करू शकता जर ही ट्रिक तुम्हाला माहीत असेल तर ओके okay? त्यानंतर नेक्स्ट बघा आता नेक्स्ट आता बघा द ट्रू बेरिंग ऑफ अ लाईन इथं ई ट्रू बेरिंग इव्हन आहे जेव्हा ट्रू बेरिंग इव्हन आहे त्यावेळेला थोडंसं सावध व्हायचं कारण आपल्याला मग पुढं काहीतर मॅग्नेटिक बेअरिंग किंवा मॅग्नेटिक डिक्लिनेशन विचारलं जाऊ शकतं त्यामुळे ट्रू बेरिंग दिलेलं त्यामुळे थोडंसं व्यवस्थित त्यामध्ये प्लस मायनसमध्ये अजिबात चुकायचं नाही बघा ट्रू बेरिंग ऑफ अ लाईन थर्टी फोर डिग्री ट्वेंटी मिनिट्स अँड द मॅग्नेटिक डिक्लिनेशन ॲट दॅट प्लेस ऑफ ऑब्झर्वेशन इज टू डिग्री ट्वेंटी मिनिट्स वेस्ट वेस्ट म्हणल्यानंतर काय आहे निगेटिव्ह आहे हे आपल्याला माहित आहे बरोबर आहे ऑन द डेट ऑफ द ऑब्झर्वेशन द मॅग्नेटिक बेरिंग ऑफ द लाईन बट इथं काय विचारले मला ट्रू बेरिंग विचारले का नाही मॅग्नेटिक बेरिंग मग दोन ऑप्शन्स आहेत तुम्हाला एक तर इक्वेशन लिहायची पूर्णपणे ट्रू बेरिंग इज इक्वल्स टू मॅग्नेटिक बेरिंग वेस्ट असल्यामुळे मायनस मॅग्नेटिक डिक्लिनेशन मॅग्नेटिक बेरिंग विचारलेला आहे त्यामुळे हा निगेटिव्ह पार्ट या साईडला जाईल ट्रू बेरिंग प्लस मॅग्नेटिक डिक्लिनेशन एक तर हे असं सॉल्व करा जर कन्फ्यूज होत असेल तर नसेल ज्यांना अगदी पूर्णपणे म्हणजे म्हणतो बागा आपण प्रो लेवल तर प्रो लेवल असेल अगदी जर समजले असतील कन्सेप्ट तर ट्रू बेअरिंगच्या वेळेला आपण काय करत होतो निगेटिव्ह घेत होतो मॅग्नेटिक बेरिंगच्या ठिकाणी मला पॉझिटिव्ह घ्यावं लागणार आहे त्यामुळे सिम्पली काय करू शकता तुम्ही हे जे काय टू डिग्री ट्वेंटी मिनिट्स आहे यामध्ये ॲड करू शकता मग ॲड करून टाका ट्वेंटी ट्वेंटी फोर्टी येऊन जाईल फोर्टी मिनिट्स येऊन जाईल थर्टी फोर आणि टू जे आहे थर्टी सिक्स येऊन जाईल सो थर्टी सिक्स जे आहे आणि फोर्टी जे आहे या केसमध्ये निगेटिव्ह आहे हे त्यामुळे हे जे आहे यामध्ये तुम्हाला ट्रू बेरिंगमध्ये ऍड करायचं होतं तर किती आन्सर येईल बघा यानंतर ट्वेंटी ट्वेंटी फोर्टी इथं जे आहे इथं जे आहे हे ॲक्च्युली फोर्टी आहे कारण इथं ट्वेंटी आहे आणि इथं पण ट्वेंटी आहे समजतं तर या पद्धतीनं अशा टाइपचे क्वेश्चन जे आहेत अशा टाइपचे क्वेश्चन जे आहेत हे तुम्ही इझिली जे आहे हे इझिली सॉल्व करू शकता ओके ट्रू बेरिंग दिलेलं होतं बघा ट्रू बेरिंग दिलेलं होतं मॅग्नेटिक बेरिंग पाहिजे होतं वेस्ट होतं वेस्टला आपण निगेटिव्ह घेत होत हे निगेटिव्ह पार्ट त्या साईडला गेलं त्यामुळे यामध्ये हे आपल्याला ऍड करावं लागणार आहे सो so थर्टी सिक्स थर्टी सिक्स फोर्टी जे आहे थर्टी सिक्स फोर्टी जे आहे हे यामध्ये करेक्ट असेल नेक्स्ट बघा फिफ्थ बघा हे थोडंसं हायर लेवलचा क्वेश्चन आहे हा थोडासा दोन स्टेजमध्ये आपल्याला सॉल्व करायचा आहे त्या ट्रिकचा यूज करून आहे त्या ट्रिकचा यूज करून थोडस आपल्याला इथं सॉल्व करायचं आहे बघा दोन स्टेजमध्ये कशा आहे द मॅग्नेटिक बेरिंग ऑफ अ लाइन इन एन एरिया वॉज फाउंड टू बी तुम्हाला दोन हजार पंधरा मधला मॅग्नेटिक बेरिंग दिलेलं आहे नॉर्थ वेस्ट म्हटल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा क्वाड्रंट चेक करायचा नॉर्थ वेस्ट म्हणजे कोणता आहे चौथा क्वाड्रंट आहे बरोबर आहे मग चौथा क्वाड्रंट म्हटल्यानंतर आपल्याला रूलला चेंज करायचं आहे हेही आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे आता पुढे बघूयात वेन द मॅग्नेटिक डिक्लिनेशन वॉज फोर डिग्री फिफ्टीन मिनिट्स वेस्ट तर आता हे दोन हजार पंधराबद्दल आपण सॉल्व्ह करूयात तर वेस्ट जे आहे ह्या वेस्टला आपण निगेटिव्ह घेत होतो बट चौथा कॉन्टेंट असल्यामुळे काय करावं लागेल मला रिव्हर्स करावं लागेल पॉझिटिव्ह ठीक आहे तर तू सगळ्यात पहिल्यांदा यायचं ट्रू बेरिंग कॅल्क्युलेट करा सो ट्रू बेरिंग जे आहे हे मला ॲड करावं लागलं सो हे फिफ्टीन इथं गेलं थर्टी फोर्टी फाईव्ह झालं हे फोर्टी फाईव्ह मिनिट्स हे फोर यामध्ये ॲड झालं फोर्टी फोर आता मला सांगा हे ट्रू बेरिंग जे आहे नॉर्थ वेस्टमधलं हे चेंज होणार आहे का कधी तुम्ही प्रेझेंटमध्ये जरी गेलात किंवा आणखी काही वर्षानंतर पुढं जरी गेलात किंवा आणखी काही मागं जरी गेलात ट्रू बेरिंग चेंज होत नाही ट्रू बेरिंग हे असंच राहील मग ह्यालाच लिंकड क्वेश्चन पुढचा काय विचारलेला आहे बघा व्हॉट वुड बी इट्स प्रेझेंट मॅग्नेटिक बेरिंग आता मात्र मॅग्नेटिक बेरिंग विचारलेलं आहे इफ द मॅग्नेटिक डिक्लिनेशन इज टू डिग्री वेस्ट परत एकदा हे टू डिग्री वेस्ट आहे आता आपण प्रेझेंटला येऊयात प्रेझेंटला येऊयात प्रेझेंटमध्ये सुद्धा वेस्ट दिलेला आहे वेस्टला निगेटिव्ह घेत होतो ब चौथा कॉर्डेंट असल्यामुळे पॉझिटिव्ह घ्यावा लागेल ट्रू बेअरिंगचा जो फॉर्म्युला आहे असा आला ट्रू बेरिंग इज इक्वल्स टू मॅग्नेटिक बेरिंग प्लस मॅग्नेटिक डिक्लिनेशन कारण पॉझिटिव्ह आहे बरोबर आहे बट आता आपल्याला मॅग्नेटिक बेरिंग विचारलेलं आहे त्यामुळे मॅग्नेटिक बेरिंगचा मात्र फॉर्म्युला काय येईल ट्रू बेरिंग मायनस मॅग्नेटिक डिक्लिनेशन सो ट्रू बेरिंग तर हे चेंज होणार नाही असंच राहील फोर्टी फायव्ह डिग्री फोर्टी फायव्ह मिनिट्स मायनस किती करावं लागेल आता टू डिग्री सो ह्या केसमध्ये काय येईल बघा फोर्टी टू डिग्री फोर्टी फायव्ह मिनिट्स फोर्टी टू डिग्री फोर्टी फायव्ह मिनिट्स तर फोर्टी फायव्ह डिग्री फोर्टी टू डिग्री फोर्टी फायव्ह मिनिट्स बी ऑप्शन जो आहे हा करेक्ल कॅल्क्युलेटर यूज करू शकतो का नाही कॅल्क्युलेटर यूज करू शकत नाही आपण विदाउट कॅल्क्युलेटर सगळे क्वेश्चन्स तुम्हाला हे सॉल्व करावे लागतील विदाऊट कॅल्क्युलेटर तुम्हाला सगळे क्वेश्चन्स हे सॉल्व्ह करावे लागतील कॅल्क्युलेटर आपण यूज करू शकत नाही त्यासाठी ही प्रॅक्टिस पूर्णपणे असे असणं गरजेचे आहे अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले गेलेले आहेत दोन स्टेजवाले क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत दोन स्टेजमध्ये एकच ट्रिक यूज करायची आहे की ट्रू बेरिंग ओल्ड केसमध्ये आणि प्रेझेंट केसमध्ये चेंज होणार नाही तेच यूज जे आपण पहिल्या स्टेजमध्ये ट्रू बेरिंग कॅल्क्युलेट करणार आहे तेच आपल्याला प्रेझेंटच्या केसमध्ये यूज करायचं आहे ठीक आहे बाकी जी ट्रिक आहे तशीच पहिला क्वाड्रंट बघायचा कोणता आहे नु सा नुसार साईन ठरवायची आणि मग ह्या इक्वेशनमध्ये पुट करत जायचे ओके तृप्ती म्हणत आहेत सर तुमची बेस्ट ट्रिक आहे ओके थँक्यू तर या केसमध्ये ही ट्रिक फक्त समजून घेऊन नाही प्रॅक्टिस करा मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व्ह करा कारण हे फेमस एक्झाम्पल आहे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या एक्झाम्पलमध्ये कंपासवर फेमस एक्झाम्पल हे आहे यावर बऱ्याचदा क्वेश्चन विचारले जातात ओके तुम्ही जर बघितलं एक वेगवेगळ्या एक वेग एक्झाममध्ये बघा तर ह्या एकाच टॉपिकवर मी किती क्वेश्चन्स कलेक्ट केलेले आहेत एकाच टॉपिकवर ठीक आहे ट्रू बेरिंग ऑफ अ लाईन इज अ टेन डिग्री अँड मॅग्नेटिक डिक्लिनेशन इज वन डिग्री वेस्ट इट्स अ मॅग्नेटिक बेरिंग इज आता हा क्वेश्चन जो आहे हा होल सर्कल बेरिंगचा आहे त्यामुळे सिम्पल आहे फक्त इथं तुम्हाला ट्रू बेरिंग दिलेलं आहे फक्त तुम्हाला इथं ट्रू बेरिंग दिलेलं आहे मॅग्नेटिक बेरिंग विचारलेलं आहे त्यामुळे सर्वांनी क्वेश्चन नंबर सिक्सचा अन्सर सर्वांनीच द्यायचा आहे क्वेश्चन नंबर सिक्सचा अन्सर सर्वांनी द्यायचा आहे फास्टमध्ये सर्वांनी क्वेश्चन नंबर सिक्सचा अन्सर द्यायचा आहे सिम्पल आहे सिम्पल आहे त्यामुळे सर्वांनी आन्सर द्यायचा आहे यस फास्ट बघा मॅग्नेटिक बेअरिंग विचारलं पण बऱ्याचदा काय होतं जर तुम्ही हा ट्रिक अर्धवट जर यूज केलीत अर्धवट जर यूज केलीत म्हणजे पूर्णपणे याच्या जे आपण आज बघितलं डिस्कस केलं ते पूर्णपणे न डिस्कस ज न समजून घेता फक्त एवढंच लक्षात ठेवलं की वेस्टला निगेटिव्ह आहे म्हणून वन मायनस केला आणि नाईन बघा ऑप्शन सी आहे इथं ऑप्शन सी जर दिलात तुम्ही पेपरच्या बाहेर आल्यानंतर जेव्हा ॲन्सर तेव्हा म्हणता की हे ॲन्सर तर चुकीचं दिलं मग ठीक आहे तुम्ही कोणाला तर विचारता मग ते सांगतात की हे असं असं होतं मग तुम्हाला लक्षात येते की ही माझी मिस्टेक झाली तर हीच मिस्टेक आपल्याला जर टाळायची असेल तर सगळ्या कन्सेप्टच्या शेवटपर्यंत जा फक्त ट्रिक समजून घेऊ नका ट्रिक तर आपल्याला यूज करायची पण ती ट्रिक कशी आलेली आहे तिची कन्सेप्ट काय ही सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे जसं की इथं बघा आपल्याला या केसमध्ये मॅग्नेटिक बेअरिंग विचारलेलं आहे तो आपला फॉर्म्युला काय ट्रू बेअरिंग इज इक्वल्स टू मॅग्नेटिक बेअरिंग आता वेस्ट आहे त्यामुळे मायनस हे तर माहीत आहे आपल्याला वेस्ट आहे त्यामुळे मायनस बट आपल्याला मॅग्नेटिक बेअरिंग विचारलेलं आहे त्यामुळे हा पार्ट इथे गेल्यानंतर प्लस होऊन जाईल सो टेन प्लस वन किती येऊन जाईल तुमचं इलेव्हन येऊन जाईल हे प्लस केल्यानंतर किती येऊन जाईल इलेवन येऊन जाईल दॅट्स व इयर ऑप्शन बी इज करेक्ट नेक्स्ट आता हे तुम्ही सॉल्व करायचं आहे नेक्स्ट वन द मॅग्नेटिक बेरिंग ऑफ अ सर्वे लाईन इज अ साऊथ डिग्री ईस्ट अँड मॅग्नेटिक डिक्लिनेशन इज अ टू डिग्री वेस्ट द ट्रू बेरिंग ऑफ द लाईन तर पेनचा यूज न करता आता बऱ्याचदा अशा टाईपचे क्वेश्चन झालेले आहेत त्यामुळे पेनचा यूज न करता डायरेक्टली ओरली याचा अॅन्सर सांगायचा आहे ओरली याचा ऍन्सर सांगायचा आहे बघा तुम्हाला या केसमध्ये परत एकदा सेकंड कॉन्ड्रंट आहे साऊथ ईस्ट म्हणजे सेकंड कॉन्ड्रंट रूलला चेंज करावं लागेल वेस्ट निगेटिव असतं पॉझिटिव्ह करावं लागेल बघा पॉझिटिव्ह गेल्यानंतर सिम्पली टू ॲड करावं लागेल सो टू ॲड केल्यानंतर ऑप्शन काय येऊन जाईल येस व्हेरी गुड ऑप्शन काय येऊन जाईल बघा वेस्ट मीन्स निगेटिव्ह बट हिअर साऊथ वेस्ट असल्यामुळे ह्यालाच चेंज करावं लागेल पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे हे टू ॲड केले सो सेवन्टी टू सो साऊथ सेवन्टी टू डिग्री ईस्ट तर हा जो लास्ट ऑप्शन आहे डी ऑप्शन जो आहे हा तुमचा करेक्ट येऊन जाईल क्वेश्चन नंबर एट बघा क्वेश्चन नंबर एट क्वेश्चन नंबर एट बघा सर्वांनी सॉल्व्ह करा क्वेश्चन नंबर एट आता हा मगाशी जो दोन स्टेजवाला क्वेश्चन आहे तसा आहे बट ऑप्शन बघायचे सगळे जे ऑप्शन्स आहेत हे होल सर्कल मध्ये आहेत त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा जे पहिलं जे स्टेटमेंट दिलेलं आहे रिड्युस द याला सगळ्यात पहिल्यांदा होल सर्कल बेरिंग मध्ये कन्वर्ट करा म्हणजे मग मा प्लस मायनस प्लस मायनस कोणत्या आहे करत बसायची गरज नाही कारण ऑप्शन सगळे होल सर्कल मध्ये आहेत मग आता नॉर्थ वेस्ट म्हणजे काय करत होतो बघा आणखी एक ट्रिक सांगतो मी तुम्हाला नॉर्थ वेस्ट मध्ये नॉर्थ वेस्ट म्हणजे हा असा अँगल आहे तुमचा हा दिलेला आहे तुम्हाला फिफ्टी नाईन डिग्री थर्टी मिनिट आपल्याला हा पाहिजे आहे मग हा अँगल कॅल्क्युलेट करताना आपण काय करतो थ्री सिक्स्टी मधून मायनस करतो तो थ्री सिक्स्टीला असं लिहायचं थ्री फिफ्टी नाईन सिक्स्टी मिनिट्स हे मायनस करणं सोपं जातं सो फिफ्टी नाईन डिग्री थर्टी मिनिट्स तरी सिक्स्टीमधून थर्टी गेलं हे थर्टी झालं आणि थ्री फिफ्टी नाईनमधून फिफ्टी नाईन गेलं हे थ्री हंड्रेड झालं आता हे थ्री हंड्रेड हे तुमचं फिक्स झालं हे झालं मॅग्नेटिक बेरिंग आता हेच पुढे यूज करायचं आहे आता परत क्वाड्रन चेक करत बसायचं नाही कारण हे आपण होल सर्कल बेरिंगमध्ये आलोत आता बघा हे होतं मॅग्नेटिक बेरिंग वेन द डिक्लिनेशन वॉज फोर डिग्री टेन डिग्री ईस्ट आता हे ईस्ट आहे त्यामुळे इथं प्लस करावं लागलं आपल्याला ट्रू बेरिंग प्लस केल्यानंतर किती येईल बघा हे तीनशेमध्ये हे चार डिग्री आणि टेन म्हणजेच किती येईल थ्री झिरो फोर थ्री झिरो फोर आणि हे टेन ॲड केल्यानंतर फोर्टी मिनिट्स फोर्टी मिनिट्स हे ट्रू बेरिंग आलं हे चेंज होणार आहे का प्रेझेंट कंडिशनमध्ये गेल्यानंतर नाही चेंज होणार पण हे असंच ठेवायचं आता प्रेझेंट डिक्लिनेशन किती आहे बघा वेस्ट आहे प्रेझेंट डिक्लिनेशन वेस्ट म्हणजेच काय निगेटिव्ह बट आपल्याला काय विचारलेलं आहे आपल्याला विचारलेलं तर होल सर्कल बेरिंग म्हणजेच हे मॅग्नेटिक बेरिंग विचारलेलं आहे त्यामुळे मॅग्नेटिक साठी इक्वेशन चेंज होऊन जाईल ट्रू बेरिंग इज इक्वल्स टू मॅग्नेटिक बेरिंग वेस्ट होतं त्यामुळे हे मायनस मॅग्नेटिक डिक्लिनेशन बट हे इकडे गेल्यानंतर प्लस होऊन जाईल त्यामुळे हे जे थ्री आहे हे थ्री मला यामध्ये ॲड करावं लागेल सो करंट मॅग्नेटिक बेरिंग जे आहे थ्री ॲड केल्यानंतर थ्री झिरो सेव्हन फोर्टी मिनिट्स येऊन जाईल म्हणजेच ऑप्शन बी जो आहे हा ऑप्शन बी येऊन जाईल त्यामुळे ऑप्शन बघायचं आता बघा काही जणांनी डी सांगितलं बऱ्याच जणांनी डी सांगितलं बघा डी का सांगितलं असेल बघा आता डी का सांगितलं चेक करा डी तुम्ही का सांगितलेलं आहे डी जे आहे काही जणांनी सी सांगितलं काही जणांनी डी सांगितलं समजते कुठं चुकलेला आहात आपण समजते का बघा सगळ्यात पहिल्यांदा या केसमध्ये नॉर्थ वेस्ट होतं नॉर्थ वेस्ट म्हणजे चौथा गॉडन त्यावरून मी काय केलं पहिल्यांदा होल सर्कल का होल सर्कल केलं या क्वेश्चन मध्ये कारण ऑप्शन सगळे होल सर्कल बिरिंगमध्ये आहेत तर होल सर्कल केल्यानंतर हे असं मिळालं मला थ्री हंड्रेड थर्टी बरोबर आहे कारण थ्री सिक्स्टीमधून हे मायनस केलं थ्री सिक्स्टीमधून मायनस केल्यानंतर हे अन्सर मिळालं हे होतं मॅग्नेटिक बेरिंग पहिल्या सिच्युएशनमध्ये पहिल्या कंडिशनमध्ये ईस्ट होतं त्यामुळे प्लस करायचं होतं हे प्लस केलं थ्री झिरो फोर फोर्टी मिनिट्स हे ट्रू बेरिंग मिळालं हे असंच राहणार आहे हे चेंज होणार नाही आता मॅग्नेटिक बेरिंग पाहिजे होतं आणि डिक्लिनेशन निगेटिव्ह होतं हा निगेटिव्ह पार्ट इकडे गेल्यानंतर प्लस करावा लागणार आहे म्हणून मी हे यामध्ये ॲड केलं त्यामुळे तीनशे घेणार येणार नाही क्लिअर आहे का ज्याने ज्याने वेगवेगळे ऑप्शन्स सांगलेले आहेत एकदा रिप्लाय करा समजलेला आहे का ओके okay, तर हा होता क्वेश्चन नंबर एट क्वेश्चन नंबर नाईन बघा आता इन अॅन ओल्ड मॅप लाईन ए बी वॉज ड्रॉन टू अ मॅग्नेटिक बेरिंग ऑफ फाईव्ह डिग्री थर्टी आता हे तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे हे मॅग्नेटिक बेअरिंग आहे पहिल्या स्टेजमधलं पहिल्या स्टेजमध्ये हे फाईव्ह डिग्री थर्टी मिनिट्स आहे आता होल सर्कल बेरिंग मध्ये दिले त्यामुळे सिंपल आहे द मॅग्नेटिक डिक्लिनेशन ॲट द टाइम बिंग वन डिग्री ईस्ट ईस्ट म्हणलं त्यामुळे पॉझिटिव्ह बरोबर आहे सो पहिल्या केसमध्ये ट्रू बेरिंग किती आलं बघा हे पॉझिटिव्ह असल्यामुळे वन डिग्री ॲड झालं सिक्स डिग्री थर्टी मिनिट हे फिक्स झालं ठीक आहे इफ द प्रेझेंट मॅग्नेटिक डिक्लिनेशन इज आता मात्र काय परत bearing, so bearing, इस्ट आहे त्यामुळे हे पण पॉझिटिव्ह द लाईन शुड बी सेट टू अ मॅग्नेटिक बेरिंग बट आता इथं मॅग्नेटिक बेरिंग विचारलं सो ट्रू बेरिंग विल बी इक्वल्स टू मॅग्नेटिक बेरिंग सेकंड केसमध्ये पण इस्ट दिलं आहे सो प्लस मॅग्नेटिक डिक्लिनेशन बट मॅग्नेटिक बेरिंग विचारलेलं आहे त्यामुळे मला काय करावं लागेल हे इकडे घेतल्यानंतर मायनस सो ट्रू बेरिंग मायनस मॅग्नेटिक डिक्लिनेशन सो ट्रू बेरिंग इथे आहे बघा सिक्स डिग्री थर्टी मिनिट्स आहेत आणि तुमचं मॅग्नेटिक डिक्लिनेशन किती आहे एट डिग्री थर्टी मिनिट्स आहे मग याचा आन्सर काय येईल मायनस टू डिग्री आता मायनस टू डिग्री तर ऑप्शन नाही म्हणून टू डिग्री सिलेक्ट करायचं आहे का नाही जेव्हा तेव्हा सर्वेमध्ये मायनस येणार आहे तुमचे ॲन्सर्स तर त्याचं मिनिंग असं असणार आहे की तुम्ही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये जात आहात होल सर्कल बेरिंगमध्ये जेव्हा जेव्हा आन्सर तुमचं मायनस येत आहे तर ते तुम्ही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये जात आहात हे मिनिंग आहे म्हणजेच मायनस टू म्हणजेच काय झालं हा असा झाला तर हे टू डिग्री आहे तुमचं अँटी क्लॉकवाईज मग आता हे पाहिजे असेल तर काय करायचं आहे आपल्याला थ्री सिक्स्टीमधून हे टू मायनस करायचं आहे म्हणजेच थोडक्यात काय इथं प्लस थ्री सिक्स्टी करायचं आहे सो प्लस थ्री सिक्स्टी केल्यानंतर अँसर काय येऊन जाईल थ्री फिफ्टी एट डिग्री त्यामुळे सर्वेमध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आहे जर तुमचे होल सर्कल बेरिंगमध्ये काही कॅल्क्युलेशन्स करत असताना निगेटिव्ह अँसर येत असेल तर ते चुकलेलं नाही त्या निगेटिव्ह अँसरमध्ये सिम्पली तुम्हाला प्लस थ्री सिक्स्टी करायचं आहे तुम्हाला ऍन्सर मिळून जाईल काही सिच्युएशनमध्ये सर्वेमध्ये तुम्हाला थ्री सिक्स्टी प्लस जर अँसर येत असेल थ्री सिक्स्टीपेक्षा जर जास्त अँसर येत असेल तर त्याचं मिनिंग असं आहे की तुम्ही एक सर्कल पूर्ण कम्प्लीट करून पुढच्या सर्कलमध्ये गेलेला आहात तर अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला त्या थ्री सिक्स्टी प्लस जे काय अँसर आलेलं आहे त्यामधून थ्री सिक्स्टी मायनस करावं लागेल बघा ट्रिक का आहे थ्री सिक्स्टीपेक्षा जास्त असेल तर थ्री सिक्स्टी मायनस करा निगेटिव्ह अँसर येत असेल तर थ्री सिक्स्टी प्लस करा ओके तर या दोन ट्रिकसुद्धा तुम्हाला यासोबत लक्षात ठेवायच्या आहेत लास्ट क्वेश्चनचा अन्सर आता तुम्ही द्यायचा आहे लास्ट क्वेश्चन सिंपल आहे त्याचा अॅन्सर तुम्ही द्यायचा आहे लास्ट क्वेश्चनचा अन्सर तुम्ही द्यायचा आहे क्वेश्चन नंबर टेन क्वेश्चन नंबर टेनचा अॅन्सर तुम्ही द्यायचा आहे इफ द मॅग्नेटिक बेरिंग ऑफ द सन ॲट अ प्लेस इन अ नून इन साऊथन हेमिस्फेअर डायरेक्टली म्हणलेलं आहे साऊथर्न इज वन सिक्स्टी सेवन डिग्री द मॅग्नेटिक डिक्लिनेशन ॲट दॅट प्लेस इज सर्वांनी याचा अँसर द्यायचा आहे यस फास्ट ऑप्शन सर्वांनी सांगायचं आहे लास्ट क्वेश्चनचा लास्ट क्वेश्चनचा आता जे काही ट्रिक्स आपण यूज केल्या त्याच्यावरून लास्ट क्वेश्चनचं जे ऍन्सर आहे हे द्यायचं आहे ॲट नून म्हणलेलं आहे म्हणजे वन एटी डिग्री तर फिक्स झालं ट्रू बेरिंग आणि मॅग्नेटिक बेरिंग तर वन सिक्स्टी सेवन आहे मग वन पर्यंत येण्यासाठी काय प्लस करावं लागणार आहे की मायनस करावं लागणार आहे बघा थर्टीन तर लागणार आहेत आपल्याला ठीक आहे थर्टीन तर लागणार आहेत पण हे थर्टीन इ स्टील का वे स्टील हे सांगायचं आहे थर्टीन जे आहे हे ईस्टील स्टील का वे स्टील हे सांगायचं आहे त्यासाठी आपण थर्टीन प्लस करत आहे वन सिक्स्टी सेवनमध्ये का मायनस करत आहे यावरूनच तुम्हाला अन्सर मिळून जाईल परत एकदा पेन हातात घ्यायची गरज नाही यस yes. बघा आपल्याला सिम्पली या केसमध्ये वन सिक्स्टी सेवन मध्ये थर्टीन प्लस करावं लागतील तेव्हा ऍन्सर वन एटील मग प्लस करणं म्हणजेच काय की मॅग्नेटिक डिक्लिनेशन पॉझिटिव्ह आलं पाहिजे मग मॅग्नेटिक डिक्लिनेशन पॉझिटिव्ह कधी येतं सांगलेलं आहे मी तुम्हाला ईस्ट केसमध्ये सो हियर ट्रू बेरिंग ट्रू बेरिंग इज इक्वल्स टू मॅग्नेटिक बेरिंग प्लस मॅग्नेटिक डिक्लिनेशन हा फॉर्म्युला मला यूज करावा लागला दॅट इज वन एटी डिग्री इज इक्वल्स टू वन सिक्स्टी सेवन प्लस थर्टीन सो त्यामुळे हे वन एटी जे आहे हे आपल्याला इथं प्लस एट थर्टीन यूज करावं लागलं त्यामुळे थर्टीन डिग्री ईस्ट जो आहे हा सी ऑप्शन जो आहे हा सी ऑप्शन तुमचं इथं करेक्ट आलेला आहे सो अशा पद्धतीनं आपण हे जे क्वेश्चन्स आहेत तुमच्या ट्रू बेरिंग आणि मॅग्नेटिक बेरिंगशी रिलेटेड क्वेश्चन्स आपण वेगवेगळ्या एक्झामिनेशनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं जे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत ते डिस्कस केलेले आहेत ट्रिक डिस्कस केलेले आहे सो आय होप तुम्हाला ट्रिक समजली असेल क्वेश्चन कसं सॉल्व करायचे हे समजलं असेल तर सगळे क्वेश्चन जर तुम्हाला समजले असतील तर सेशन तुम्हाला जर हेल्पफुल वाटलं असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आत्ता या सेशनमध्ये सगळे क्वेश्चन जर समजले असतील तर सर्वांनी एकदा थम करा सर्वांनी एकदा चॅट ऑप्शनमध्ये सर्वांनी थम करायचं आहे ओके त्याचबरोबर जसं की माहीत आहे की डब्ल्यू सी एक नवीन अपडेट आली त्यामध्ये आपल्याला असं लक्षात आलं की पूर्णपणे बिंदू नियमावली आली पूर्ण जे कॅटेगरी वाईज पोस्ट जे आहे ते सगळं तयार आहे एक्झाम कुणाकडून कंडक्ट करायची यासाठी सुद्धा कंपनी सिलेक्शनची प्रोसेस ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे त्यामुळे ॲडव्हर्टाईज कधीही येऊ शकते आता मी सांगू शकत नाही तुम्ही विचारत असता मला बऱ्याचदा कमेंट सेक्शनमध्ये चॅट सेक्शनमध्ये बऱ्याचदा विचारू शकता की ॲड कधी येणार आहे ॲड कधी येणार आहे तर ह्याचं तर अँसर मी पूर्णपणे सांगू शकत नाही कधी येणार ना आहे बट एवढं मात्र नक्की आहे की कंपनी सिलेक्शनचं काम सुरू आहे हे मी तुम्हाला मात्र सांगू शकतो त्यामुळे तुम्हाला माहीत आहे की एकदा की कंपनी फायनल झाली की पुढच्या प्रोसेस ज्या त्या किती फास्ट असतात हे तुम्हाला माहीत आहेच ठीक आहे त्यामुळे ॲडव्हर्टाइज आल्यानंतर खूप कमी वेळ असणार आहे त्यामुळे अभ्यासाला लवकर सुरुवात करा असे जे टॉपिक्स आहेत ज्यावर विचारले जातात तर त्याची तर सिरीज आपण ही अशा पद्धतीने कंटिन्यू करणार आहोतच बट तुम्हाला जर स्पेशल गायडन्स स्पेशल कोचिंग हवं असेल तर दोन बॅचेस जे आहेत एक नागपूर लोकेशनला एक पुणे लोकेशनला आणि त्याबरोबरच ऑनलाईन पद्धतीनं तर पुण्यामधून ऑनलाईन ऑफलाईन बॅच आपली वीस तारखेपासून स्टार्ट होत आहे आणि नागपूरला इथं ॲड्रेस दिलेला आहे तुम्हाला नवीन ॲड्रेस आहे आपला किंवा काय तुम्हाला इन्फॉर्मेशन हवे असेल नागपूर स्पेशल तर तुम्हाला इथे नंबर सुद्धा दिलेला आहे तर या बॅचला तुम्ही जॉईन होऊ शकता आणि तुमच्या अभ्यासाची जी सुरुवात आहे अगदी बेसिक लेवल टू हाय लेवल करू शकता ठीक आहे त्याचबरोबर त्याचबरोबर सरांचा सुद्धा गायडन्स सेशन जो आहे पूर्णपणे तुमचा ह्या बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या दिवशी असणार आहे तर बदल, ए, थी, बदल, ही सगळी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला याबद्दल आणखी काय डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल ही सगळी फॅकल्टी टीम आहे टेक्निकलची आपली सेपरेट टीम आहे नॉन टेक्निकलची सेपरेट टीम आहे सब्जेक्ट वाईज फॅकल्टी पूल आहे आपल्याजवळ आणि तुम्हाला याबद्दल काहीही हवं असेल कड बॅचबद्दल काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर ह्या नंबरला कॉल करू शकता किंवा ही व्हॉट्सअपची लिंक दिलेला आहे जस्ट यावर क्लिक करा तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिली जाईल ओके तर या केसमध्ये बघा अशा पद्धतीने आपण हा हे जे काही ट्रिक्स आहेत ह्या ट्रिक्स आजच्या शे सेशनमध्ये बघितलेल्या आहेत तर तुम्हाला नक्की सेशन कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवू शकता तुम्हाला जे टॉपिक्स वाटतील सर्विंगमधले मधले आणखी ह्या टॉपिकवर सांगा किंवा जे टॉपिक्स तुम्हाला गरजेचे आहेत हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता त्यावर आपण नक्की सेशन जे आहे सेशन घेऊ ओके हा तेच काम सुरू आहे तेच काम सुरू आहे टी सी एस घेणार आहे की आय बी पी एस घेणार आहे हेच सध्या प्रोसेस जे आहे ही सुरू आहे कंपनी फायनल करण्याचं काम म्हणजे थोडक्यात टी सी एसकडे द्यायचं आहे का आय बी पी एसकडे घ्यायचं आता हे डिपेंड राहतं त्यांची कॅपॅसिटी किती आहे टी सी एसची ची कॅपॅसिटी कशी आहे आय बी पी एसची कॅपॅसिटी कशा आहे त्यांच्या डेट्स कशा अवेलेबल आहेत ह्यांच्या कशा डेट अवेलेबल आहेत हेच तर काम सुरू आहे सगळं आता त्यामध्ये काहीतरी मार्ग निघेल आणि त्यानुसार एक कंपनी फायनल होईल आणि त्यानंतर तुमच्या सगळ्या डेट्स ज्या आहेत एक्झामच्या हे येतील तेच तर काम सुरू आहे ठीक आहे क्लिअर आहे आजचे पूर्ण पॉईंट समजलेले आहेत यस वेलकम yes, सतीश वेलकम सोनवने यस ठीक आहे तर आज इथं आपण थांबूयात परत एकदा अशाच एका सब्जेक्ट सब्जेक्टसोबत अशाच एका इम्पॉर्टंट टॉपिकसोबत नक्की आपण भेटू थँक्यू